हेलो, हेलो हाँ माता रही हो? शुरू मान रहे श्री राम समर्थ वक्र तुंड महाकाय सूर्य कोटि सम प्रभ। नमस्कार। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांना दर आठवड्याला सत्संगाचा लाभ होतो। जी अडचणी आहेत त्याचं जसं आपले गुरुजी करत आहेत आणि त्यामुळे साधना आपल्या प्रगती होत आहे त्याचं अनुकरण करून आपल्या मनात जी शंका आहे शंकाचं निरसन करून घेऊन आपल्या साधनेमध्ये प्रगती व्हावी हीच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आपल्याला अनेक तऱ्हेचे मानसिक करणारे गुरु भेटतील। आपल्याला काव्यलोक कथाश्रव पुराण भागवत रामायण असं सांगतील, पण साधनेविषयी आपल्याला सांगणारे फार क्वचित भेटतात आणि म्हणतात की मुक्षत्वम मनुष्यत्वम महापुरुष संश्रेय असं म्हटलेलं आहे। मनुष्यत्वम मुक्षत्वम हे मिळणं सोपं आहे, पण साधनेबद्दल सांगणारे लोक मिळणे फार कठीण आहे। त्यामुळे सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला बरोबर दत्ता गुरुजी यांच्यातर्फे आपलं मार्गदर्शन होत आहे आणि आपल्याकडे आपल्या ह्या परिस्थितीमध्ये आपल्या घरी बसूनच आपल्याला आपल्या साधनेच्या परिदृष्टीने हे अत्यंत उपयुक्त आहे। आपण विचारायला अनेक प्रश्नांचं निरसन आपल्या अनेक लोकांना त्याचा उपयोग होत आहे। त्यामुळे आपल्याला साधनेमध्ये जे जे अडचणी येतील काय प्रश्न असतील तर आपण निसंकोच विचारावं आणि त्याचं निरसन करून घ्यावं। एकाने विचारलेल्या प्रश्नाचा सूत्रामुळे अनेक साधकांना त्याचा लाभ होतो। त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपल्या मनात जे शंका असतील ते विचार तुम्हाला करण्याची विनंती करतो। समजा आप एखादा प्रश्न कोणी विचारला असेल पण त्यावेळेला त्या साधनाचा उत्तर मिळालं असेल त्याला परत शंका असेल जरी प्रश्न पुन्हा येणार तरी विचार असताना पण त्याचे निरसन गुरुजी करतील, पण ते वेगळ्या दृष्टीने त्यांचा संघ समाधान करतील। त्याचा उपयोग बराच होतो। त्याच्याकडे एखादा प्रश्न विचारला म्हणून मनात ठेवून घेतलं त्याचा संशय तसंच राहील। त्यामुळे आपल्याला काही प्रश्न असतील मनात तरी कुठले मला निसंपतपणे आपण विचार करून करण्याची विनंती करतो आणि 10-12 प्रश्न झाले की पुन्हा आपल्याला एक दिवस एखादा सत्संगाचा लाभ मिळतो। अशा रीतीने आपण सत्संगाचा लाभ निरंतर मिळावं हे मिळत आहे आपल्याला। ते खरं तर आपला श्री महाराजांची कृपा आहे आणि एक शिक्षक हेपूड आपला आपल्या प्रभू दत्तावरती हे दर आठवड्याला दर गुरुवारी मराठीमध्ये आणि दर रविवारी कांडीमध्ये सकाळचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। हे खरं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि मला वाटतं की आपल्या घर बसल्या आपल्याला हे सगळं मिळत आहे। खरोखर म्हणजे मोठा परिश्रम आहे। त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांतर्फे आपल्या गुरुजींना साष्टांग नमस्कार करतो। आश्रमाचे पण माझा साष्टांग नमस्कार आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे जे साधक सभा झालेले आहेत फेसबुकद्वारे किंवा झूम मीटिंगद्वारे झाल्या त्याप्रमाणे आपण मी नामसरसर मिळवातर्फे परत स्वागत करतो व साष्टांग नमस्कार करतो। हे सगळं आपल्या अनुभव करून दिलेलं आहे दत्तगुरुंना पुन्हा एकदा आम्ही साष्टांग नमस्कार करून आता या कार्यक्रमाला प्रकारची विनंती करतो। मी एक एक प्रश्न गुरुजींना विचारतो त्याचे निरसन सविस्तरपणे गुरुजी करतील। हे कार्यक्रम रात्री 9 पर्यंत
चालू असेल जेवढ्या प्रश्नाला उत्तर मिळते तेवढ्या प्रश्न आपल्याला दिसत होते. त्यामुळे 9 वाजता गुरुजींना प्रश्न सेवा मी सगळ्यांना विनंती करतो मी कार्यक्रमाला सुरुवात अशी पुन्हा नमस्कार विनंती करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. దేహాపరి చాలవుని ప్రపంచ ముక్షు జనాలాగి అధ్యాత్మ చర్చ కరోని బహులోక హే మేళవీతి నమస్కార త్యా బ్రహ్మ చైతన్య మూర్తి సద్గురునాథ్ మహారాజ్ కీ జై. జై జై రఘువీర సమర్థ. సద్గురు శ్రీ బ్రహ్మ చైతన్య మహారాజ్ కృపేనే सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या कृपेने गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही या कोरोनाच्या म्हणजे प्रचंड महामारीच्या निमित्तामुळे जे आम्ही आपल्या आपल्या घरी निवास करीत आहोत या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या साधनेमध्ये काही अडचण येऊ नये काही साधनेमध्ये आपल्याला संशय शंका वगैरे येऊ नये साधनेमध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे कुंठितपणा येऊ नये या भावनेने जे खरोखर मनापासून साधन करणारे आहे जे मनापासून साधन त्यांना आवडतं आहे त्या साधकांना त्या महाराजांच्या माणसांना काहीतरी म्हणजे आपले विचार सुचवावं आणि त्यांच्या मनातली थोडीफार काय शंका असेल ते आपण चर्चा करून बोलून सांगून ते आपले निवारण करून घेऊन आपल्या साधनेमध्ये जास्तीत जास्त प्रगती करून घ्यावी या भावनेने हा उपक्रम आहे. आणि या वैज्ञानिक या म्हणजे आविष्काराने आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग झालेला आहे पण आपण याचा उपयोग करून घेऊन आपल्या याला साधनेला याचं म्हणजे आपण मदत करून घेऊ आणि आपल्या साधनेमध्ये आम्ही जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू या भावनेने आपण या उपक्रमामध्ये आहोत. मराठी आणि कानडी दोन्ही माणसं म्हणजे विशेषत महाराजांना म्हणजे जवळ असलेली माणसं असल्यामुळे आणि महाराजांना आवडणारी माणसं असल्यामुळे या दोन्ही लोक साधकांना दोन्ही भाषेतल्या साधकांना जास्तीत जास्त उपयोग व्हावं या दृष्टीने दोन्ही भाषेमधून थोडेफार सत्संग शंका समाधानाच्या रूपाने आपण प्रस्तुत करतो आहोत. मी मागच्या वेळी मागच्या गुरुवारी सांगितले की आपल्या अंतःकरणामध्ये जी अविद्या नावाची शक्ती म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये भरून पडलेली आहे त्या शक्तीमुळे हे सगळे म्हणजे आपला प्रपंचाचा म्हणजे खोटापणाचा सुद्धा आपल्याला नीटपणाने दिसत असल्यामुळे त्याच्यामुळेच हे सगळे प्रश्न त्याच्यामुळे समस्या त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे दुःख निर्माण झालेले आहे. पण याला आपण दुसऱ्या अँगलने बघू दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण याचे थोडेसे विचार करू. मागच्या वेळी सांगितलेले एक दृष्टिकोन वेगळं होतं आता यावेळी मी याचे थोडेसे म्हणजे प्रास्ताविक रूपाने दुसऱ्या दृष्टीने सांगतो. म्हणजे कसे महाराजांना कोणीतरी विचारले महाराज
आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे? दुःख म्हणजे हे मनुष्य जीवनाचा मूलभूत प्रश्न आहे. माझ्या जीवनामध्ये दुःख का? हे हा प्रश्न जो आहे आजचा नाही आहे. मी मागे एकदा सांगितलेले म्हणजे हजारो वर्षापूर्वी पासून आलेला प्रश्न आहे. आपल्या भारतीय ऋषीमुनींना सुद्धा हा प्रश्न होता. या प्रश्नालाच त्यांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हिमालयाच्या एकांत गुहेमध्ये राहून कंदमूळ सेवन करून दीर्घकालपर्यंत त्यांनी ते ध्यान धारणा करून याचे शोध लावले. त्यांना शेवटी ते ज्ञान झाले आणि त्यांचा प्रश्न मिटला. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना समाधान प्राप्त झाले. पण आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि दुसरी गोष्ट काय की त्यांनी जे काय त्याचं साधन किंवा त्याच्याबद्दलचे विचार सांगितलेले आहे ते थोडेसे आपल्याला कळण्यासारखे नाही आहे. अर्थात म्हणजे ते ज्ञान मार्गाचा विषय आहे. पण आपल्याला महाराजांनी सांगितलेली गोष्ट फार छान कळण्यासारखी आहे. काहीतरी आपल्याला त्याचा म्हणजे खुलासा व्हायला पाहिजे. हे दुःख का याचा खुलासा झाल्याशिवाय जीवनामध्ये कसे पुढे आपल्या पाऊल पडत नाही. त्यामुळे याचा खुलासा काय आहे त्यांच्या शब्दामध्ये सांगतो. महाराजांना कोणीतरी विचारले की आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे, प्रपंचामध्ये म्हटलेलं नाही मी, प्रत्येकांच्या जीवनामध्ये दुःख का आहे किंवा प्रपंचामध्ये समजू आपण, आमच्या प्रपंचामध्ये दुःख का आहे किंवा माझ्या जीवनामध्ये दुःख का आहे, तर महाराजांनी किती म्हणजे मार्मिकपणे सांगितले, तुम्ही दुःखाच्या घरी दत्तक गेलात म्हणून दुःख आहे. मग कुठल्या दुःखाच्या घरी आम्ही दत्तक गेलो? म्हणजे आम्ही, महाराज म्हणाले, आम्ही मूळचे सुखाचे घरचेच होतो. पण आम्ही सुखाचे घरचे होतो आम्ही हे इतके विसरलेलो आहोत की आम्ही सुखाचे घर असते हेही आम्हाला म्हणजे पटत नाही आहे. सुखाचे घर असते हेही आम्हाला पटत नाही. ज्या घरामध्ये दुःखाचा लेश नाही असे एक सुखाचे घर असते हेही आम्हाला पटत नाही आहे. पण आम्ही सुखाचे घरचे मूळतः आम्ही सुखाचे घरचे होतो आम्ही हे इतके खूप विसरून गेलेलो आहोत. आम्ही आता काय झालेलो आहोत की दुःखाचे घरचे झालेलो आहोत. महाराज म्हणाले, तुम्ही दुःखाच्या घरी ज्या दिवशी ज्या क्षणी दत्तक गेलात त्या क्षणापासून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे. आम्ही कुठल्या घराला दत्तक गेलेलो आहोत? आम्ही प्रपंचाला दत्तक गेलेलो आहोत. प्रपंचाला दत्तक गेलो म्हणजे काय झालो? प्रपंचाला दत्तक गेलो म्हणजे आम्ही प्रपंचाचे झालेलो आहोत. कशाने झालेलो आहोत? आम्ही प्रपंचाचे आहोत असे म्हटलो म्हणून आम्ही झालेलो आहोत. मी प्रपंचाचा आहे असे आम्ही आमच्या रक्ताच्या एक एक कणामध्ये भरलेला आहे त्यामुळे आम्ही प्रपंचाचे झालो. ज्या घरचे आम्ही होतो त्या घरची परिस्थिती आमची होते. आम्ही प्रपंचाचे घरचे झालो म्हणून आम्हाला प्रपंचाची घरची परिस्थिती आमच्या वाटेला आलेला आहे. आणि ते इतके म्हणजे केवळ बाहेर म्हणजे बाह्यांगाने आलेलं नाही आहे, आमच्या अंतरंगामध्येच ते भिनून गेलेलं आहे, भरून गेलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये इतके हे होऊन गेलेलो, समरस होऊन गेलेलो आहे त्याच्याशिवाय दुसरे काही आम्हाला विचारच करता येत नाही. कसे झालेलो आहो? कसे तुम्ही म्हणता की आम्ही प्रपंचाचे झालो म्हणून? समजा मी तुम्हाला विचारलं, तुम्ही कोण आहात, तर तुम्ही काय म्हणता की मी अमक्या गावचा आहे, अमक्या आडनावचा आहे, अमक्याचा मुलगा आहे आणि अमक्याचा म्हणजे भाऊ आहे, अमक्याचा नवरा आहे, अमक्याची बहीण आहे, अमक्याची बायको आहे, अमक्याची मुलगी आहे, असे जे काही तुम्ही तुमचे आयडेंटिफिकेशन देता ते सगळे कशाचा संबंध ठेवून देता? की प्रपंचाचा संबंध ठेवून देता. याचा अर्थ काय झाला की मी प्रपंचाचा आहे असे तुम्हीच म्हणता. म्हणजे तुम्हीच तुमचे आयडेंटिफिकेशन, तुमचा परिचय सांगा म्हटलं तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा परिचय सांगता. म्हणजे याचा अर्थ काय झालं की तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितल्यासारखे झाले की मी या प्रपंचाचा आहे. मग या प्रपंचाचा ज्या अर्थी मी झालो त्या अर्थी मी या मग प्रपंचाचा झालो तर दुःखी का झालो? प्रपंच म्हणजे मूर्तिमंत दुःख आहे. अर्थात म्हणजे सगळे साधू संत सांगतात की या प्रपंचा इतके दुःख आणखी कुठेही शोधत गेलो तरी नाही मिळणार आहे. प्रपंच केला आणि सुखी झाला
ऐसा न देखिला न ऐकिला धर्म मूर्खा माझी मूर्ख जो मानी संसारी सुख संसारा एवढा दुःख अनेक नाही प्रपंच म्हणा किंवा संसार म्हणा संसार इतका दुःख ज्या जगामध्ये शोधून गेले तरी मिळत नाही मग आम्हाला ते सुखाचं वाटतं की एकमेकांना कोणी भेटले तरी हा विचारतो की हो कसे काय हो मी आनंदात आहे सुखी आहे असे म्हणतो आणि तो याला म्हणतो विचारतो तुम्ही कसे आहे मी सुखात आहे म्हणजे याचा अर्थ दोघेही सुखात आहोत असे समजलेलो आहोत पण शास्त्र पण साधू संतांचं म्हणणं आहे विवेकिनाम तू सर्व दुःखमेव न तू अविवेकिनाम जो विवेकी आहे ना त्याला सगळे दुःख दिसून येतं विवेकाच्या दृष्टीने सगळे सर्वत्र दुःख दिसून येतं पण अविवेक्यांना सगळे सुख वाटतं जे अविवेकी आहेत ज्यांना म्हणजे विवेक नाही जे अज्ञानी आहेत त्यांना सगळे म्हणजे सुख वाटतं सगळे ते म्हणजे प्रपंच घर दार जमीन जुंगला बायको मुलं सगळे त्यांना सुखमय वाटतं हे कोणाला अविवेकी लोकांना म्हणून महाराज समर्थ म्हणाले परममूर्ख माझी मूर्ख म्हणजे महान अविवेकी जो संसारी माने सुख जो संसारामध्ये सुख म्हणतो आहे तो परममूर्खामध्ये मूर्ख आहे म्हणजे परममूर्खा माझी मूर्ख जो मानी संसारी सुख संसारा एवढा दुःख अनेक नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणाले या संसारामध्ये कशी परिस्थिती आहे समजा एखादा मोठा पेव आहे पेव म्हणजे आम्ही गहू ज्वारी वगैरे टाकतो ना ते मोठे खड्डे तो पेव आहे त्या पेवमध्ये हजारो विंचू आहेत आम्ही जर त्या पेवमध्ये पडलो त्या विंचूने भरलेल्या पेवमध्ये पडलो काय सुख आहे म्हणजे जसे तसे प्रपंचामध्ये हजारो विंचू दिवसभर चावतात तरी आम्ही म्हणजे म्हणतो की मी सुखी आहे मी सुखी आहे पूर्वी पत्र लिहित असताना पूर्वी पत्र लिहित असत आता फोन करतात ते इकडे सगळे क्षेम आहे आपल्या क्षेमाबद्दल वरचेवर उत्तर म्हणजे पत्र लिहत राहा बायकोचे पुढे लिहितात बायकोची तब्येत बरी नाही आहे मुलगा नापास झाला मुलीला अजूनही कुठे स्थळ मिळालेलं नाही आहे आणि आमचे बँक बुडून गेले पैसे सगळे गेले आणि पाऊस नाही काय नाही सगळे म्हणजे असे आहे आणि मग शेवटी लिहितात की इकडे सगळे क्षेम आहे आणि तुमच्या क्षेमाबद्दल उत्तर पत्र लिहित राहा त्याऐवजी इकडे सगळे दुःखमय आहे आणि तुमच्या दुःखाबद्दल वरचेवर कळवित राहा असे लिहिल्याने एकाच वाक्यामध्ये सगळे संबंध होऊन जातो ते सोडून आम्ही उगीच म्हणजे या प्रपंचामध्ये आजपर्यंत महाराज म्हणाले तुम्हाला 60-65-70 वर्ष झाले समजा तुम्ही कुठेतरी एकांत मध्ये एका डोंगराच्या टोकावर जाऊन बसा विचार करा की ज्या जेव्हापासून मला कळू लागलेले आहे तेव्हापासून आजच्या माझ्या गतजीवनाबद्दल जर विचार केला मला आजपर्यंत इतके मी काय गप बसलेलो नाही मी काय करत आलो काहीतरी काहीतरी सारखे खटपट करत आलेलो आहे म्हणजे अमुक करा तमुक करा नोकरी करा व्यवसाय करा धंदा करा पण हे सगळे कशासाठी करत आलो सुखासाठी मला सुख मिळाय पाहिजे मला याच्यामध्ये सुख मिळेल त्याच्यामध्ये सुख मिळेल अशा भावनेने मी म्हणजे सुखासाठी आयुष्याचे आयुष्य घालवलेलो आहे पण शेवटी या क्षणी तो डोंगरावर बसलेला माणूस विचार करतो की या क्षणी माझ्या हातात सुख आहे का नाहीये सुख जर असेल ना मग आपण शांत स्वस्थ असायला पाहिजे मला जे सुख पाहिजे होतं ते मिळाले आता मला काही काळजी नाही आता काही खटपट करण्याचे कारण नाही मी आता अगदी शांत झालो स्वस्थ झालो असे आहे का अरे 90-90 वर्ष झालेले असतात पण तरी सुद्धा म्हणत असतात की नाही हो आम्हाला अमुक करायचं आहे तमुक करायचं आहे आम्हाला मोठे घर बांधायचं आहे आम्हाला एक गाडी घ्यायची आहे आणि आमच्या नातवंडांना आम्ही फॉरेनला पाठवणार आहोत हे सगळे म्हणजे कशासाठी सुखासाठी आणि इतके आयुष्याचे आयुष्य घालून सुद्धा ज्या अर्थी आम्हाला त्या प्रपंचामध्ये ज्या प्रपंचामध्ये सुख नाही मिळाले म्हणजे सारखे आजपर्यंत नाही मिळाले सुख उरलेल्या म्हणजे चार पार म्हणजे थोडेफार आयुष्यामध्ये आम्ही मिळवण्याचे विचार करतो योजना करतो म्हणजे याचा अर्थ काय की महान अविवेकी आहोत आज ज्ञानेश्वर महाराज म्हणाले म्हणजे अंथरणाच्या खाली म्हणजे आम्ही वरती काय फोम गादी टाकलेलो आहोत पण खाली काय आहे त्या गादीच्या खाली विस्तव आहे ते हळूहळू पेटत चाललेले आहे आणि आम्ही त्या गादीवर अगदी झोपून घोरतो आहोत
म्हणजे आम्ही आम्हाला काहीही म्हणजे त्रास नाही किंवा काही म्हणजे आम्हाला दुःख नाही अशा भावनेने आम्ही त्या गादीवर घोरतो आहोत, पडलेलो आहोत आणि ते विस्तव केव्हा पेटेल काय सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही असताना सुद्धा आम्ही म्हणजे या प्रपंचाचे झालो म्हणजे काय झालो की मूर्तिमंत दुःखाचे झालो. मग मग काय करायला पाहिजे, मग कसे झालो हे? आम्ही अनेक जन्मापासून मी प्रपंचाचा आहे, मी प्रपंचाचा आहे, मी ज्या ज्या सुखात सुखाचा घरचा होतो ते विसरून गेलो आणि आम्ही आता काय झालो की प्रपंच सुख प्रपंचाचे झालो, मी प्रपंचाचा आहे, मी प्रपंचाचा आहे असे आम्ही म्हणत आलो. त्यामुळे आम्ही काय झालो की प्रपंचाचे होऊन बसलेलो आहोत. आमचे मन अनुसंधानानेच आम्ही प्रपंचाचे झालेलो आहोत. इतके गाढ आम्ही जे प्रपंचाचे झालेलो आहोत हे सुद्धा आम्ही अनुसंधानानेच साधलेलो आहोत. आम्ही रिपिटेशननेच साधलेलो आहोत. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी रिपिटेशन रिपिटेशन म्हणजे आवर्तन म्हणजे पुनरावर्तनानेच आपल्या जीवनामध्ये सगळे आम्हाला करावं लागतं. जीवनात म्हणजे रोज आम्ही तेच तेच करतो की नाही? सकाळी उठलो की तो चहा, तीच काफी, अरे वा हा चहा महा मस्त झालेला, अरे काय मस्त होतो त्याच्यामध्ये, काय असे काय मस्त होण्यासारखे काय? 50-50 वर्ष चहा प्याला आतापर्यंत म्हणजे एक एक म्हणजे टँकर भरून जातात इतके चहा पिऊन सुद्धा म्हणजे आज चहा काय मस्त झालेले. म्हणजे तुम्हाला देश देशपणापणामध्ये कंटाळाच येत नाही आणि जे आम्ही तेचपण करत म्हणतोय त्याच्यामध्ये कंटाळे. नाम घ्या म्हटले अहो तेच तेच काय करत बसायचं असे म्हणतात आणि तुम्ही तरी काय केला तेच 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 करत आला. त्या तेच मध्ये आम्हाला कंटाळ येत नाही. नाम घ्या म्हटले हो तेच 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 काय म्हणत असायचं, सारखे काय म्हणायचे, एकदम म्हटले की झाले नाही का असे आम्ही म्हणतो. पण तेच तेच केल्याशिवाय जीवनच चालत नाही. म्हणून काय आहे की अनेक जन्मापासून मी प्रपंचाचे झालो, मी प्रपंचाचा आहे, मी प्रपंचाचा आहे या अनुसंधानामध्ये आम्ही हे एक्सपर्ट झालेलो आहोत. आता आमच्या रक्ताचे एक एक थेंबामध्ये सुद्धा मी प्रपंचाचा आहे, मूर्तिमंत मी प्रपंचाच आहे अशा भावनांना भरलेलो असल्यामुळे प्रपंच म्हणजे मूर्तिमंत दुःख आहे. आम्ही दुःखाचे झालेलो आहोत. मग काय करायला पाहिजे? म्हणून अत्यंत साधू सत्पुरुष अगदी कळकळीने सांगतात, ज्या अनुसंधानाने तुम्ही आतापर्यंत प्रपंचाचे होऊन बसलेला आहात त्याच्या उलट अनुसंधान करा. काय आहे? ज्या सुखाच्या घरातून तुम्ही सुटून आलेला आहात, ज्या सुखाचे घर तुम्ही विसरून आलेला आहात त्याचे अनुसंधान ठेवा. मी सुखाचा आहे, मी सुखाचा आहे. सुखाचे घर कोणाचे आहे? भगवंताचे आहे. ज्या घरामध्ये दुःखाचे लेश नाही ते घर कोणाचे आहे? ते घर भगवंताचे आहे. मग आपण काय करायला पाहिजे की मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे, मी भगवंता. आम्ही हजारो जन्मापासून आम्ही जे या अनुसंधानामध्ये जे आलेलो आहोत त्याला त्याचे उलट अनुसंधान या एकाच जन्मी आपल्याला साधायचं आहे. हजारो जन्मापासून आम्ही प्रपंचाचे मी प्रपंचाचा आहे, मी प्रपंचाचा आहे हे करू या अनुसंधानातून आम्ही इतके घट्ट प्रपंचाचे होऊन बसलेलो आहोत की आम्हाला काहीही त्याच्याशिवाय काही वाटतच नाही. म्हणजे आपले अनुसंधान इतके गाढ झालेले आहे. पण साधू सत्पुरुष काय म्हणतात, याच्यामध्ये आजपर्यंत तुम्हाला सुख मिळाले नाही, मागच्या जन्मी मिळाले नव्हतं म्हणून परत या जन्मी आलो आणि परत त्याच या जन्मी परत बायको मुलं प्रपंच घर दार जमीन जुमला लफडा हे सगळे म्हणजे इतक्या याच्यातून म्हणजे उपद्व्यापामधून आपल्याला आजपर्यंत जे सुख नाही मिळालेले आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत काय मिळणार? आता आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करावं? आम्ही सुखाचे घरी दत्तक जायला पाहिजे. आम्ही आजपासून या क्षणापासून आम्ही सुखाचे घरचे झालो असे आम्ही इतके घट्ट मनामध्ये धरून मग त्या सुखाच्या घरचे होण्यासाठी सकाळचे सुखाच्या दुःखाचे घरचे झालो म्हणून दुःख आपल्याला मूर्तिमंत आपल्या अनुभवामध्ये आहे. मग सुखाचे घरचे झाल्यानंतर सुख व्हायला पाहिजे का नको? सुख येण्यासाठी थोडंफार म्हणजे आपल्या आतला स्ट्रक्चरच बदलायला पाहिजे, आपलं स्वरूपच बदलायला पाहिजे. अर्थात म्हणजे काय की आपलं अंतःकरणच बदलायला पाहिजे. ओनली रेव्होल्युशन इज द इनर रेव्होल्युशन. अंतरंगामध्ये क्रांती झाल्याशिवाय आम्ही सुखाचे घरचे आम्ही होऊ शकत नाही. आतूनच आम्ही सुखाचे घरचे व्हायला पाहिजे.
बाहेरून आम्ही प्रपंचाचे जरी असलो तर आम्ही आतून त्या सुखाचे घरचेच आम्ही आतून व्हायला पाहिजे. रात्री 12 वाजता जरी आम्हाला उठून कोणी विचारले अहो तुमचे आम्ही तुम्ही कोण आहात, ते एकदम आपल्याला सांगता यायला पाहिजे की मी भगवंताचा आहे असे सांगता, इतके आपले अनुसंधान आपण म्हणजे अभ्यास करायला अनुसंधानाचा अभ्यास करायला पाहिजे. त्याला म्हणूनच जे साधू समर्थ म्हणाले खोकला आणि जांभई शिंका खोकला एवढा वेळ वाया गेला, जांभई शिंका खोकला एवढा वेळ वाया गेला, इतके आपण म्हणजे बारीकपणे आपण विचार करून आपल्या एक एक सेकंद आपण जर नामस्मरणामध्ये अनुसंधानामध्ये घालवण्याचा अभ्यास केला की याच जन्मी आम्ही सुखाचे घरचे हो, सुखाचे घरचे झाल्यानंतर सगळे आमचे प्रश्न संपले आणि सगळे म्हणजे आपले जीवनातले सगळे खटपटी संपली, आपला प्रश्न संपले आणि आपले जीवन शांत सुखी धन्य आणि समाधानपूर्ण होऊन जाईल. आणि यासाठी बाहेरचं घर बदलावं लागणार नाही, बाहेरचा प्रपंच बदलावं लागणार नाही, प्रपंचाचे पॅटर्न बदलावं लागणार नाही, जीवनातली खडी बदलावी लागणार नाही, फक्त आतून बदल व्हायला पाहिजे. ते आतून बदल होण्यासाठी एकच करायला पाहिजे. मी सारखे तेच सांगत आलेलो आहे आणि आज सुद्धा तेच सांगणार आहे की फक्त पहिल्यांदा आपण म्हणजे काय आहे आतून बदल होण्यासाठी आपल्याला आत जायला पाहिजे, आत जाऊन आतलं आतून बदल करायचा आहे ना. मग आम्ही कानातून आत जाऊ शकत नाही, डोळ्यातून आत जाऊ शकत नाही, नाकातून आत जाऊ शकत नाही, नाकातून थोडेफार जाऊ शकतो योगाभ्यासाने, पण आम्ही अत्यंत सोप्या उपायाने म्हणजे आम्ही जिभेने आत जाऊ शकतो. जीभ म्हणजे काय आहे, आत जाण्याचे अंतर म्हणजे अंतरयात्रेचे म्हणजे महाद्वारच आहे. जसे हरिद्वार आहे ना, हरद्वार हरिद्वार म्हणतो, बद्रीनारायणचे महाद्वार कुठे आहे, हरिद्वारला जसे आहे, तसे आपल्या अंतरंगातले जे भगवंताचे सान्निध्य आहे, आम्ही जे सुखाचे घरचे मूळ स्थान जिथे आहे तिथे जायला तिथे पोचायला त्या अंतरयात्रेसाठी महाद्वार कुठले आहे तर जीभ आहे. त्या जीभेनेच आपण अंतरंगामध्ये शिरू शकतो उतरू शकतो आणि अंतरंगात असलेल्या परमात्म्याशी तादात्म्य होऊन आम्ही सुखाचे घरचे होऊ शकतो. त्यासाठी काय करायला पाहिजे, असोनी संसारी जिव्हेवेग करी. ज्ञानेश्वर महाराजांनी किती अगदी स्पष्टपणे सांगितले तुम्ही संसार सोडू नका, असोनी संसारी जिव्हेवेग करी. तुम्ही अर्थात काय आहे, करण्याची प्रक्रिया काय आहे आम्ही ते सांगू शकतो आणि करण्याची पद्धत काय आहे तेही आम्ही सांगू शकतो, साधन काय आहे आम्ही तेही आम्ही सांगू शकतो. करून मिळवणे न मिळवणे हे आपल्या हातात आहे, म्हणजे मिळवणे आणि न मिळवणे त्याला आम्ही कोणी जबाबदार दुसरे कोणी जबाबदार होऊ शकत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेले आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना, अर्थात उद्धरेदात्मनात्मानमनात्मानमवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. मग शेवटी जर आपला समजा मृत्यूच्या वेळी शेवटच्या क्षणी आम्ही जर कोणाला नाव ठेवलं यांच्यामुळे माझं नाही झाले त्यांच्यामुळे माझे नाही झाले असे तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हीच तुम्ही केला नाही म्हणून नाही झालेले आहात, तुम्ही करून घेतला असता तर तुम्ही झाला असता. असू दे, केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे असे समर्थांनी सांगितलेले. म्हणून काय केलं पाहिजे, त्या जिभेला म्हणजे सवय लावायला पाहिजे, त्या जिभेला अशी सवय लावायला पाहिजे, अशी अभ्यास करून घ्यायला पाहिजे त्या जिभेकडून, मग प्रपंचाच्या गोष्टी बोलायला तिला म्हणजे असे व्हायला पाहिजे ते म्हणजे त्याला म्हणजे त्रास व्हायला पाहिजे, त्याला म्हणजे अडचण वाटायला पाहिजे, शब्द उच्चार करायला अडचण वाटायला पाहिजे, बाकीचे शब्द उच्चार करायला. रामबाई म्हणून होत्या ना, ते मोरटक्याला नर्मदा काठी मोरटक्याला एक रामबाई म्हणून होत्या. त्या बाईंनी काय केले की राम राम म्हणण्याचा निर्धार करून राम 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 म्हणू लागली. ते शेवटी त्यांचे म्हणजे शरीराच्या कणाकणामध्ये तो राम भरून गेलेला आहे. असू दे, मला काय म्हणायचं, आपल्या जिभेला
वळण लावायला पाहिजे, आपल्या जीवेला सवय करून घ्यायला पाहिजे. त्या त्या दृष्टीने आपण अत्यंत सावधान व्हायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत आपले सारखे आपली खटपट तेवढ्यासाठी असायला पाहिजे की याच्यातूनच आपण त्या भगवंताच्या घरापर्यंत, त्याच्या सान्निध्यापर्यंत, त्याच्या सिंहासनापर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि त्याचे होऊ शकतो. त्याचे झालो की जीवन सगळे निवांत झाले, शांत झाले, सगळे प्रश्न गेले, समस्या गेले, सगळे दुःख गेले, चिंता गेली, काळजी गेली, अशा अवस्थेपर्यंत सद्गुरूंनीच आपल्याला पोचवावं या दृष्टीने, या भावनेने मी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आजचा आपण प्रश्नोत्तर प्रारंभ करू म्हणून मी अर्थात म्हणजे महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना त्यांनी अर्थात आपल्या भगवंत आपल्या जीवेला भगवंताच्या नामाची वळण लावण्याच्या या साधनेमध्ये आपल्या सर्वांना त्यांनी अनुग्रह करू, आशीर्वाद देऊ आणि आपले म्हणजे म्हणजे हात धरून आपल्याला त्या साधनेमध्ये अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आता पुढे प्रश्न वाचा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. प्रश्न वाचा. श्रीराम समर्थ, पहिला प्रश्न किरण कुलकर्णी बेळगावचा आहे. श्री गुरुजींना साक्षात नमस्कार. घरात बसून केलेले साधन व क्षेत्रात केलेले साधन यामध्ये काय फरक आहे? घरात केलेले साधन व क्षेत्रात केलेले साधन यामध्ये आकाश पाताळाचं अंतर आहे. काय आहे की समजा आपण म्हणजे आश्रमात म्हणा, क्षेत्रामध्ये म्हणा, आता तुम्ही उदाहरण म्हणजे आपल्या आश्रममध्ये आला. घरात घर आणि आश्रम याच्यामधले मूलभूत फरक काय आहे ते सांगतोय. तुम्ही आश्रममध्ये आला, समजा तुम्ही आम्ही कोणाच्या एखाद्याच्या घरी गेलो, घरी गेल्याबरोबर आपल्याला एकदम पहिल्यांदा काय दिसतं? त्यांच्या ते सगळे बैठक खाना दिसतं, म्हणजे ड्रॉइंग हॉल वगैरे, तिथे सोफा सेट वगैरे आहे, टी व्ही वगैरे आहे, पेपर वगैरे पडलेले, मॅगझिन पडलेले. आम्ही आत गेल्यावर ते या या म्हणतात, आम्ही बसलो आणि आपले बोलणे वगैरे प्रेमाचेच बोलणे वगैरे चालू लागले की ते का विषय काय काय निघतात. अहो तुमच्या मुलीचे लग्न झाले काय, तुमच्या मुलाला नोकरी मिळाले काय, म्हणजे खर्च कसे काय आहे, तुमचे शेजारचे ते फॉरेनला जाणार होते गेले काय ते वगैरे वगैरे, आणि हे कोरोना वगैरे केव्हा संपेल, वो प्रधानमंत्री काय म्हणतात, आणि आपले म्हणजे राज्यातले सगळे म्हणजे चीफ मिनिस्टर काय म्हणतात, म्हणजे काय आहे ते, तुमच्या म्हणजे तुमच्या एरियामध्ये कोरोना आहे का, असे अशा गोष्टी सुरू होतात. राजकारणाचे सुरू होतात, अमुक कारण म्हणजे उगीच नसलेल्या उपद्व्यापाच्या गोष्टी सगळे चालतात म्हणजे असे गेल्यानंतर. आणि त्यांच्या घरी काय उपासना आहे, काय पूजा पाठ चाललेला आहे, काय देवधर्म आहे, हे काय आमच्या डोळ्यांना दिसत नाही. आणि पगार वगार पैसे अमके तमके अडके वगैरेंच्या गोष्टी असतात आणि आम्ही आत गेलो की ते सगळे आपल्याला दिसतात. समजा तुम्ही आश्रममध्ये आला, आश्रममध्ये आल्याबरोबर काय असतं, एकदम तुम्ही देवळात येता, देवळात. आणि दुसरी गोष्ट काय आहे, त्यांच्या घरी गेलो की सगळे व्यावहारिक गोष्टी वगैरे बोलणे वगैरे चालतात, नंतर चहा पाणी वगैरे होते, मग या या म्हणतात, परत केव्हा तरी या वगैरे म्हणतात आणि आम्ही येतो. आणि आश्रममध्ये आम्ही आत आलो की आम्ही देवळात येतो, तिथे आरती तरी चाललेली असते किंवा काहीतरी भजन चाललेली असते, उपासना चाललेली असते, आणखीन जेवण खा म्हणजे प्रसाद वगैरे चाललेलं असतं आणि तिथे बसून काय गप्पा म्हणजे तिथे जे काय वातावरण आहे ते आत गेल्यानंतर तिथे एकदम म्हणजे एक धार्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळे कसे चाललेले आहे आश्रममध्ये, पैसे वगैरे कुठून मिळतात, कसे मिळतात, सामान वगैरे कसे आणतात वगैरे वगैरे गोष्टींचे कोणाच्या न म्हणजे कोणाला ते दिसत नाही आहे. आणि एकदम तिथे आश्रमामध्ये आले की धार्मिक वातावरण, आध्यात्मिक वातावरण वगैरे दिसून येतं. राजकारण दिसत नाही तिथले, म्हणजे ते काय म्हणजे राजकारणी गोष्ट्या तिथे होत नाही आहे, म्हणजे कोण मंत्री काय करतो काय नाही करतो वगैरे अशा गोष्टी तिकडे चालत नाही आहे. त्यामुळे काय होतं, इथले एक वातावरणच वेगळं होतं.
आश्रमामधले देवस्थानामधले एक वातावरण आणि देवस्थान जरी असले तरी सुद्धा रोज म्हणजे सकाळी संध्याकाळी पूजा अर्चना आरती वगैरे भजन वगैरे चालत असल्यामुळे इथलं एक वातावरणच वेगळे झालेले असतं. घरामध्ये काय असतं, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत व्यवहार प्रधान असून परमार्थ अगदी गौण दिसत असतो. इथे काय, परमार्थ प्रधान असून व्यवहार अगदी गौण, व्यवहार असत नाही असं नाही. इथे सुद्धा पैसे लागतं, इथे सुद्धा सामान आणावं लागतं, इथे सुद्धा सगळे करावं लागतं, पण व्यवहार अगदी गौण असतं. परमार्थच म्हणजे मुख्य रूपाने इथे दिसत असल्यामुळे इथे स्वाभाविकपणे ते एक प्रकारचं म्हणजे व्हायब्रेशन निर्माण झालेलं असतं, एक प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असतं, आध्यात्मिक स्पिरिच्युअल व्हायब्रेशन निर्माण झालेलं असतं. त्यामुळे काय होतं की एकदा काय झाले, आपल्या इकडे धारवाडचे चार जज आले होते. सर फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ते बोलता बोलता काय बोलले, गुरुजी सगळ्याकडे हल्ली पोल्युशन फार आहे म्हणाले. मी म्हटलं कशाचं पोल्युशन आहे, ते म्हणाले की काय होते म्हणजे एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, फूड पोल्युशन आहे वगैरे वगैरे, आणि काय धूर वगैरे आहे वगैरे वगैरे बोलले. मी म्हणलं असू देत, म्हणाले हे सगळे पोल्युशन एखादा वेळ आपल्याला झेपेल, पण सगळ्यांच्या घरी सगळ्याकडे आता ते नॉईज पोल्युशन फार आहे, म्हणजे शब्द मालिन्य खूप आहे. म्हटलं शब्द मालिन्य काय आहे असे ते विचारले. मी म्हटलं सकाळी उठल्यापासून उठल्याबरोबर जे टी व्ही लावतात ते सकाळ रात्री 12 वाजेपर्यंत त्या टी व्हीमधून आरडा ओरडी हाण मार हाण आणखीन काय दे काय ते सगळ्या गोष्टी, ते सगळे शब्द जे आहे ते आमच्या घरामध्येच राहतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आम्ही सकाळी उठल्याबरोबर आपल्या डायनिंग टेबलवर बसलो आणि चहा पिऊ लागलो आणि वर्तमानपत्र हातात घेतलो की राजकारणाचे विचार चालू, व्यवहारातले विचार, शेजारचे काय झाले, यांचे काय झाले, त्यांचे काय झाले. मग कोणा, मी त्यांना विचारलं तुमच्या कोणाच्या घरी किंवा कोणाच्या घरी तुम्ही असे पाहिला का, सकाळी उठल्याबरोबर म्हणजे चहा वगैरे घेत असताना सगळ्यांनी बसून अहो काय परमात्मा भगवंताचे नामस्मरण कसे करायचं, नामस्मरणामध्ये कशी गोडी निर्माण होईल, मग आपण परमार्थ म्हणजे कसे साधायचं, असे कोणाच्या घरी म्हणजे गप्पा मारत असताना वगैरे कुठे बघायला मिळतात का. उठल्या उठल्या सुरू होतो व्यवहाराच्या प्रपंचाच्या गोष्टी, त्यामुळे ते सगळे आपल्या घरामध्ये राहतात. असे होऊन 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 कित्येक वर्षापासून असेच होत होत काय होतं की घरामध्ये असे कॉन्सन्ट्रेटेड व्हायब्रेशन तयार होतं, त्यामुळे ते का त्या घरामध्ये आम्ही काय जरी म्हणजे किती जरी आपण चांगलेपणे वागत असलो किंवा काय चांगले करत असलो तरी सुद्धा त्या वातावरणाच्या ह्याच्यामुळे आमच्या आमच्या घरामध्ये आम्हालाच समाधानच वाटत नाही. कोणी दुसरे कोण येऊन बसले तर त्यांना सुद्धा समाधान वाटत, त्यांना वाटू लागतं की केव्हा यांच्या घरातून एकदा आपण बाहेर पडू असं त्यांना वाटतं. आमच्या घरामध्ये आम्हाला समाधान वाटत नाही, याचं समाधानाचं वातावरणच नाही आहे. म्हणून घस मंदिरामध्ये तुम्ही आला तिथे भजन चाललेले, काहीतरी प्रवचन चाललेले, काहीतरी म्हणजे म्हणजे आपले पूजा पाठ आरती वगैरे चाललेले आहे, काहीतरी सत्संग चाललेला आहे, देवण प्रसाद चाललेला आहे, म्हणजे आता प्रेमाने तिथे प्रसाद वाढणे वगैरे चाललेले आहे. अशा यामुळे इथे एक वातावरणच वेगळं होतं. त्यामुळे क्षेत्रामध्ये काय आहे किंवा क्षेत्र म्हणा, मंदिर म्हणा किंवा आश्रम म्हणा, तिथे काय आहे तिथे लवकरच आमच्या मनामध्ये नामस्मरणाचा प्रभाव होतो. आणि घरामध्ये सारखे इकडे तिकडे धावपळ असल्यामुळे किंवा सारखे म्हणजे आम्ही जप करत बसलो तेवढ्यात कोणीतरी दूधवाले येतात, फोन येतात, पेपर येतात वगैरे वगैरे होऊन मनाला म्हणजे तिथे एकाग्रता होत नाही मनाची, मनामध्ये प्रेम निर्माण होत नाही, भाव निर्माण होत नाही. आश्रमामध्ये क्षेत्रामध्ये वगैरे तेच वातावरण असल्यामुळे तिथे लवकर हे लवकर होतो. पण काय आहे की सगळ्यांना कुठे क्षेत्रामध्ये राहून करता येतं, म्हणून आपल्या घरामध्येच आपण देवळाचे वातावरण निर्माण करायला पाहिजे कटाक्षाने. परवा मी एक हैदराबादच्या एका मुलाला ही गोष्ट सांगितली की तुमच्या घरामध्ये आता सगळे ते विदेशी वातावरण भरून गेलेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये, काय इंग्लिशमध्ये बोलणारे असतात सारखे दिवसभर, काय मातृभाषा काय विसरून गेले, काय मातृभाषेमध्ये बोलले तर काय त्यांना राज वाटतं का, आणि ते सगळे इंग्लिशमध्ये बोलणे आणि इंग्लिश इंग्लिशांच्या सारखे ते सगळे म्हणजे तो मुलगा म्हणजे आरती करत होता तो म्हणजे तो हे असतं ना त्याला काय म्हणतात बर्मोडा, बर्मोडा घालून आरती करत होता.
आपली संस्कृती काय आहे, आपला हे काय, आला सोळा नेसून आरती केलं तर किती छान वाटतं. ते बरमोडा घालून आरती केले, पॅन्ट घालून आरती केले, बूट घालून घरामध्ये फिरत राहिलो, चपल्या घालून फिरत राहिलो आणि घरामध्ये असे म्हणजे खाणे पिणे बोलणे चालणे सगळे म्हणजे विदेशी पद्धती जर आपण आपल्या घरामध्ये आणले तर वातावरण काय ते मनाला समाधानकारक वातावरण असणार. मनामध्ये पूजा पाठ पारायण जप तप आणि सत्संग स्वाध्याय वगैरे होत असले तर किती छान वाटतं. ते घर देवळासारखे होऊन जातं. घरामध्ये इतके समाधानाचं एक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे की बाहेरच्या माणसांना कोणी येऊन बसले तर त्यांना असं वाटायला पाहिजे की न आम्ही इथे आणखीन थोडी वेळ बसू आणखीन थोडी वेळ बसू, इतकेच नव्हे परत परत त्यांच्या घरी येऊ आपण असे वाटायला पाहिजे. असे व्हायला आपण आपले घराचे वातावरणच बदलायला पाहिजे. असे आपण सारखे प्रयत्न केले तर घरामध्ये बसून जप केलेला सुद्धा चांगला असतो. पण अशा असे होण्यासाठी आमचे पूर्ण तयार धडपड असायला पाहिजे. म्हणून घरात बसून केलेले साधन क्षेत्रात केलेले साधन यामध्ये असे मूलभूत फरक असले तरी सुद्धा आम्ही आमचे घर देवळासारखेच करू शकतो. त्यांच्या घरी कोणाच्या घरी असं आम्हाला वाटायला पाहिजे की अहो त्यांच्या घरी आत गेलो की देवळासारखेच वाटतं. काय त्यांनी म्हणजे तिथे सगळे वातावरण आहे ते वातावरण काय मोठे मोठे पोटे लावून फोटो लावून होतं असं नाही आहे. पण एक वैचारिक म्हणजे विश्व असे निर्माण व्हायला पाहिजे, तिथे एक भाव तरंग असे निर्माण व्हायला पाहिजे, एकदम आम्ही देवळात आलो असं वाटण्यासारखे व्हायला पाहिजे. असे असेल तर घरात बसून या अर्थात या तो कानन में या तो कोने में या तो मन में भगवान का नाम लेव असे म्हटलेले आहे. कुठेही बसून केले तरी चाल. पुढे पुढे विचार. हा पुढचा प्रश्न आहे दीपा तुके यांचा आहे. श्री महाराजांनी आपला प्रपंच मला सोपवा आणि निश्चित राहा असे म्हटले आहे, पण ते का घडत नाही आणि याला उपाय काय? याचा उपाय मी पहिल्याच आधीच सांगितलेले, त्या उपायातूनच आजचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपला घर म्हणजे आम्ही ते महाराजांनी आपला प्रपंच मला सोपवा म्हणजे याचा अर्थ काय? समजा आपण म्हणजे तुम्ही एक म्हणजे कुटुंबातले तुम्ही एक यजमान आहात, तुमची बायको आणि मुलं बाळ वगैरे सगळे आहेत, तुमचे घर आहे अमुक आहे तमुक आहे सगळे आहे. समजा एखाद्या तुमच्या अगदी म्हणजे आत्मीय आणि तुमच्याबद्दल प्रेम असलेले अत्यंत मोठा माणूस, एक गौरवस्थ आणि अत्यंत सुखी माणूस, श्रीमंत माणूस आणि समाजामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा असलेला माणूस जर तुम्हाला म्हटला की अहो मला मूळ बाळ नाही आहे, मी तुम्हाला दत्तक घेतो असं जर म्हटलं आणि अगदी प्रेमाने तो दत्तक घेतला, मग तुम्ही कोण झाला? तुम्ही त्याचे झाला. तुमचा गोत्रसुद्धा बदलून जाईल. तुमचे गोत्र आता वशिष्ठ असेल किंवा विश्वामित्र असेल, तुम्ही त्यांच्या घरी गेला की तुमचे गोत्रसुद्धा बदलून तुम्ही वशिष्ठ गोत्री व्हाल. आणि म्हणजे त्यांच्या घरी दत्तक गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे काय होईल की एकदम जीवनातलं घडीच बदलून जाईल. जीवनामध्ये सगळे म्हणजे या सगळ्या प्रश्न मिटून जातील. सगळ्या प्रकाराने जे काय तुम्ही तुमच्या घरी असताना जी काय म्हणजे अनेक प्रश्न होते, अडचण होती, गरिबी होती आणि जीवनाचं म्हणजे जीवनाचं प्रश्न होतं, हे सगळे तिकडे गेल्यावर मिटून सगळे संपून गेले आणि तुम्ही खूप मोठे माणूस झाला. म्हणजे याचा हे जसे आहे तसे आम्ही आमच्यालाच आम्ही भगवंताला देऊन टाकलो, मग आम्ही प्रपंच आम्ही भगवंताचेच झालो. मग आम्ही आपल्या प्रपंचाला म्हणजे प्रपंच त्यांना परत त्यांना प्रपंच बायकोला किंवा मुलं मूळ बाळांना वगैरे सगळ्यांना त्यांना द्यावं लागतं असं नाही. भाऊसाहेब महाराजांचे झाले म्हणून त्यांच्या प्रपंचच महाराजांचे झाले. महाराजच त्यांचे प्रपंच म्हणजे सांभाळावं लागलं आयुष्यभर. इतकेच नव्हे ते सद्गुरू शेवटी काय होतात की ऋणी होतात. ते महाराज जेव्हा भाऊसाहेब जेव्हा देह ठेवला तेव्हा महाराज पेटीवर येऊन काय म्हणाले, या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले म्हणाले. मग त्यांनी कशाने ऋणी केले? मग त्यांनी आपणच त्यांचे झाले
आणि म्हणून ते महाराज ऋणी झाले. आपणच त्यांचे झालो की त्या आमचे म्हणून जे आहे ते सगळे त्यांचेच होऊन जाईल, मग प्रश्नच मिटला. म्हणून आम्ही महाराजांनी आपला प्रपंच मला सोपवा असे सांगितल्याचा अर्थ असा आहे, मी आम्ही त्यांचे व्हायला पाहिजे. आम्ही त्यांचे झालो की निश्चित झालो, मी आधी तेच सांगितलेले. आम्ही दुःखा सुखाचे घरी दत्तक गेलो की सुखी झालो, आमचा प्रश्न सगळे संपला तिथे. म्हणून आम्ही प्रपंच भगवान महाराजांचे होण्यासाठी, पण ते घडत नाही याचं याला कारण म्हणजे काय, आम्ही ते अनुसंधान साधत नाही. मग ते दत्तक जाण्यासाठी काय करायला पाहिजे, मी त्यांचा आहे, मी त्यांचा आहे, त्याला काय पुण्यावाचन वगैरे करून घ्यावं लागत नाही दत्तक जाण्यासाठी. भटजींना बोलवा, पुण्यावाचन करा वगैरे वगैरे, तसे काय करावं लागत नाही. बाहेरून काहीही बदल न होता, आणि पांडव अरण्यामध्ये असले तरी सुद्धा कृष्णाचे होऊन राहिले म्हणून सुखी झाले. आणि दुर्योधन म्हणजे राजवाड्यात असून सुद्धा, इतका ईश्वर भोगत असताना सुद्धा कृष्णाचा नाही झाला म्हणून 24 तास तो दुखी चिन होता. म्हणून आपण गरीब आहोत, अज्ञानी आहोत, कसेही आहोत, आपल्याला अशिक्षित आहोत, कसेही आहोत, पण आम्ही महाराजांचे झालो की आम्ही सगळ्या बाजूने सुखी झालो. प्रपंचाचे झालो की सगळ्या बाजूने विंचू चावत असलेली परिस्थिती आपल्याला होतं. अशा मग आपण महाराजांचे होण्यासाठी बाकी काही करावं लागत नाही. 24 तास मी महाराजांचा आहे, मी महाराजांचा आहे, मी महाराजांचा आहे हे अनुसंधान ठेवण्यासाठी, भगवंताच्या संबंधाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं म्हणजे जे अनुसंधान आहे त्याचे सिंबॉल म्हणजे भगवंताचे नाम आहे. भगवंताच्या संबंधाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं सिंबॉल म्हणजे चिन्ह म्हणजे भगवंताचे नाम आहे. ते नाम सारखे घोकत असलो पळशी तू तरी कोठे जाशी, आम्ही तुझे नाम घोकू अहर्निशी. घोकणे म्हटलेले आहे, आपण काय एकाग्रतेने नाम घ्यायला पाहिजे असे नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी दिव्य वेग करी. आम्हीच काय करतो, आलस्य करतो, उपेक्षा करतो, उदासीनता करतो, काय काय तरी म्हणजे पुढे कसं काय होईल वगैरे असे म्हणतो, ते काहीही करण्याचे कारण, ते समजण्याचे कारण नाही का. आणि आम्ही अगदी तत्परतेने नाम घेण्याचा अभ्यास करायला पाहिजे, मग अनुसंधान आपोआप साधेल. आम्ही महाराजांचेच होऊन जाऊ, आम्ही आमचे कुटुंब परिवार सहित महाराजांचे होऊन जाऊ. आम्ही महाराजांचे झालो की आमचे कुटुंब सगळे सुखी होऊन जाईल, तृप्त होऊन जाईल, शांत होऊन जाईल, समृद्धीने आम्ही भरून जाऊ. पुढे विचार. पुढचा प्रश्न प्रसाद मनोरकर बेळगावचे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, श्री गुरुजींना साधा नमस्कार. आपल्या आयुष्यात काही वेळा असे होते की काही गोष्टी आपोआप घडतात, त्याला आपण श्री महाराजांची इच्छा किंवा प्रारब्ध म्हणून स्वीकार करतो, पण एखाद्या वेळेला जर आपण निवड करायची वेळ आली तर भगवंताची किंवा सद्गुरूंची इच्छा कशात आहे हे कसे समजावे. मनुष्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे का, जर असेल तर निवड कशी करावी. हा प्रश्न विचारण्याचे कारण, आपण केलेल्या निवडीमुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आपल्या आयुष्यात काही वेळा असे होते की काही गोष्टी आपोआप घडतात, बरोबर आहे, त्याला आपण श्री महाराजांची इच्छा किंवा प्रारब्ध म्हणून स्वीकार करतो. पण एखाद्या वेळी जर आपण निवड करायची वेळ आली तर भगवंताची किंवा सद्गुरूंची इच्छा कशात आहे हे कसे समजावे हे समजणे शक्य नाही आहे. जोपर्यंत आपण देहबुद्धीचे आहोत, देहबुद्धीमध्ये आहोत, तोपर्यंत म्हणजे भगवंताची इच्छा किंवा सद्गुरूंची इच्छा कशात आहे हे करणे कठीण आहे. पण आपण जर भगवंताचे आपण जर नामस्मरण करू लागलो, भगवंताच्या अनुसंधानामध्ये असू राहू लागलो, तर काय होईल की आपण जसे त्यांचे होऊन जाऊ तसे तसे आम्ही जे काही निवडतो ते त्यांच्या म्हणजे कृपेने ते आमच्या आम्ही जे काही निवडतो त्या त्यांच्या कृपेने ते त्याच्यामध्ये जे योग्य असेल तेच आम्हाला मिळेल. आम्ही जे निवडलेली गोष्ट असते
हीच मिळते असे नाही आहे. पण आपण आम्ही निवडलेली गोष्टी जरी नाही मिळाली तर आपण निवडलेली गोष्टी आपल्याला जर नाही मिळाली तरी सुद्धा आम्हाला असे वाटणार नाही की आम्हाला याच्यातून काहीतरी आम्हाला त्रास होईल किंवा आपल्याला म्हणजे नुकसान होईल असे वगैरे वाटणार नाही आहे. मग महाराजांची इच्छा समजून तेही आपण म्हणजे स्वीकार करू शकतो. पण निवडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा महाराजांचे नाव घेऊन आपल्या बुद्धीप्रमाणे आपण जरी निवडली तरी त्यातून समजा एखाद्या वेळेला आपल्याला चांगले झाले तरी सुद्धा आपल्याला असं वाटून घ्यायला पाहिजे की महाराजांची इच्छा अशीच होती. आणि नाही झाली तरी आपण समजून घ्यायला पाहिजे की इच्छा झाली त्यांच्या म्हणजे आपल्या मनाप्रमाणे झाली तरी सुद्धा त्यांची इच्छा म्हणून समाधानाने स्वीकार करायचं. नाही झाली तरी सुद्धा त्यांची इच्छा नव्हती म्हणून समाधानाने स्वीकार करून त्याने त्यातून होणारे जे काय सुख आहे दुःख आहे किंवा लाभ आहे नुकसान आहे ते सगळे सुद्धा शांतपणे सोसत गेलो तर आम्ही महाराजांचे जवळजवळ जाऊ लागतो. त्यांच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये ज्या प्रमाणात आम्ही आणू लागतो त्यांची आमची इच्छा आमच्या इच्छेप्रमाणे नाही झाले पण ठीक आहे काय हरकत नाही. आमच्या आम्ही ज्यावेळी ती परिस्थिती आमच्या समोर आली त्यावेळी आम्ही आमच्या बुद्धीने त्याचे निर्णय घेतलेले आहे. पण ते निर्णय जर जे घेतलेला निर्णय जो आहे तो जर समजा की बरोबर नाही झाला जे काय आम्हाला मिळायला पाहिजे जर नाही मिळाले तरी सुद्धा आम्ही महाराजांना लांब न करता त्यांना आणखीन जवळ घेऊन म्हणायला पाहिजे की मी माझ्या इच्छेने बोललो बरोबर आहे माझ्या बुद्धीने आम्ही मी निवड केलेले आहे पण तरी सुद्धा महाराजांची इच्छा ज्या अर्थी नाही त्या अर्थी न मिळणे चांगलं आहे न मिळालेले हेच चांगलं आहे. समजा मिळाले तर महाराजांची इच्छा होती मिळाली आणि याच्यामध्ये सुद्धा माझं कल्याण आहे आणि नाही मिळाली तरी सुद्धा याच्यामध्ये माझे कल्याण आहे असे जर आमच्या बुद्धीला आम्ही म्हणजे शेवटी काय आहे त्या माझी मी जरी निवडलं मी जरी त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी एक म्हणजे सिलेक्ट केलं तरी सुद्धा मिळणे आणि न मिळणे त्यांच्या इच्छेनेच होत असल्यामुळे आणि त्यांच्या इच्छेने जे होतं ते आपण मनापासून स्वीकार केले तर आमची बुद्धी हळूहळू महाराजमय होऊ लागेल आणि महाराजांच्या संबंधाने महाराजांच्या भावना महाराजांचं प्रेम आणि महाराजांचे कल्याणाची भावना जी आहे आमच्याबद्दलची ती आम्हाला आपल्या अंतरंगामध्ये प्रवेश होऊ लागेल. ते आपल्याला वाटू लागेल की जे मिळाले तरी त्यांची इच्छा नाही मिळाले तरी त्यांची इच्छा त्यांच्या इच्छा ओळखून आम्ही करू हे फार पुढची गोष्ट आहे. तोपर्यंत आम्ही आपल्या इच्छेने जरी निवडली तर त्या निवडलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे सुख होणे किंवा कष्ट होणे हे दोन्ही त्यांच्या इच्छेनेच झालेले आहे असे समजून आम्ही महाराजांच्याबद्दलच्या प्रेमाने म्हणजे त्यांच्याबद्दलच्या म्हणजे आपल्या गौरव भावनेने आपण ते समाधानाने स्वीकार करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आणि आपल्याला मनुष्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे का असे मग त्यांचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य आपण स्वातंत्र्य आपल्या हातात ठेवणे हे सुद्धा चूक आहे. निवडण्याचे स्वातंत्र्य आम्हाला नाहीच आहे पण आपण आपल्या सध्या देहबुद्धीने आम्ही निवडल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे आम्ही निवडू शकतोय पण निवडलेली गोष्टी ते म्हणजे शेवटी त्यातून जे काय मिळणार आहे ते त्यांच्या इच्छेने मिळणार असे आपण समजायला पाहिजे. आपल्या मनःकल्पित स्वातंत्र्याची भावना त्यांच्या चरणी समर्पण करून त्यांचे पारतंत्र स्वीकार करण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. आपल्या स्वातंत्र्याची कल्पना म्हणजे सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून त्यांचे पारतंत्र स्वीकार करण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असल्यामुळे प्रपंचातल्या गोष्टी निवडणे आणि न निवडण्याचे स्वातंत्र्य आम्ही आमच्या हातात घेऊन परत आपण म्हणजे भगवंतापासून किंवा सद्गुरूपासून म्हणजे लांब होणे हे काय बरोबर नव्हे. पुढे दुसरा प्रश्न आहे महाराजांच्या प्रवचनामध्ये नाही ते अनिल कुलकर्णी म्हणून आहेत बघ 15वा प्रश्न अनिल कुलकर्णी त्याचा अनेक प्रश्न आहे साधनेसाठी नाही प्रपंच पण अनिल कुलकर्णीच घेऊ का कुठले घ्या
विचार कुठले? श्री महाराजांच्या प्रवचनामध्ये उल्लेख प्रपंचात लोकेशणा आणि धनिष्ठाचा गुणधर्म ओळखून वापरावा. चरित्रामधील उल्लेख ना? नाही पुढचा प्रश्न अनिल कुलकर्णी यांचा आहे. साधनेसाठी विज्ञान व संस्काराचे काय संबंध आहे का? काय आहे की आपलं ध्येय काय आहे? आपल्याला अंतरंगात जायचं आहे, हे आपलं ध्येय आहे. जर समजा आपलं ध्येय आहे अंतरंगात जाणे, हे जर आपलं ध्येय आहे तर काय आहे की म्हणजे याला अंतरयात्रा म्हणतात. अंतरयात्रा करणे म्हणजे आपल्या अंतरंगात असलेल्या जो परमात्मा आहे किंवा जो आत्मस्वरूप आहे किंवा जो सद्गुरु स्थान आहे त्या स्थानापर्यंत पोचायचं आहे, त्या अवस्थेपर्यंत पोचायचं आहे किंवा त्या परमात्मा स्वरूपापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. असे जर आपलं ध्येय असेल, विज्ञान केवळ आपल्याला बहिरंगामध्ये आपल्याला मदत करेल. विज्ञान आपल्याला आपल्या बहिरंग जीवनामध्ये आपल्याला मदत करेल, पण अंतरंगामध्ये जाण्यासाठी, अंतर्मुख होऊन अंतरंगामध्ये जाण्यासाठी माणसामध्ये दोन प्रकार आहेत, एक अंतर्मुखी आणि दुसरे म्हणजे बहिर्मुखी. बहिर्मुखी म्हणजे काय की आपले मन किंवा मनाच्या वृत्ती ते या पाचही ज्ञानेंद्रियापासून म्हणजे बाहेरच्या विषयाकडे धावणे, याचे नाव बहिर्मुख वृत्ती आहे. आपले अंतःकरणातले आपले अंतरंग किंवा आपले मन या पाचही ज्ञानेंद्रियांच्या खिडकीतून म्हणजे बाहेर धावून प्रपंचाच्या विषय भोगण्याची धावपळ धडपड करणे म्हणजे ते बहिर्मुख वृत्ती आहे. यालाच प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे आतून बाहेर जाण्याची धडपड, आणि बाहेरून आत जाण्याची जी धडपड आहे त्यालाच म्हणजे अंतर्मुख वृत्ती म्हणतात, त्यालाच म्हणजे निवृत्ती म्हणतात. बाहेरून आपण निवृत्त होऊन आत जाणे म्हणजे अंतरंगाकडे जाणे. बाहेर जाण्याच्या दृष्टीने विज्ञानांचा आम्हाला बहुत म्हणजे पुष्कळ आपल्याला उपयोग होत आहे, आपण हे पाहतोच आहोत. पण अंतरंगाकडे जाण्यासाठी या विज्ञानातून आपण म्हणजे हळूहळू या विज्ञानाच्या या ह्याच्यातून गोंधळातून किंवा या विज्ञानाच्या थळक म्हणजे या म्हणजे आपल्या या चकाच्या उंधातून आपले तोंड फिरवून आपल्याला जर अंतरंगाकडे जायचं असेल, त्या अंतरंगाकडे जाण्यासाठी संस्कारा इतके आपल्या मनावर उपयोग होणारी दुसरी गोष्ट नाही आहे. संस्कारामुळे संस्कारातूनच संस्कारानेच चांगल्या चांगल्या संस्काराने चांगल्या चांगल्या प्रवृत्तीने चांगल्या चांगल्या कर्माने चांगल्या चांगल्या पद्धतीने किंवा म्हणजे उपासनेने आणखीन म्हणजे पुष्कळशा गोष्टीने आम्ही अंतरंगाकडे जाऊ शकतो, आणि त्याने आपल्याला भगवंताकडे जाण्याची वाट म्हणजे प्रशस्त होऊन जाते. म्हणून विज्ञानाने काय होतं की साधनेसाठी विज्ञानाचं सध्या आता आपल्याला ह्या हे आपण वापरतो आहोत, या मीडियातून आम्ही म्हणजे काहीतरी आपले सत्संगाचे कार्यक्रम चाललेले आहे, एवढ्या पुरते आपल्याला काय आहे की या विज्ञानाचा आपल्याला उपयोग आहे. पण आपल्याला खरोखर अंतरंगाकडे जायचं आहे, डोळे झाकून बसून आपल्याला अंतरंगाकडे जायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, तेव्हा विज्ञानाचं काय फारसं आपल्याला काय तिथे म्हणजे पाहिजे असं नाही आहे. अंतरंगाकडे जाण्यासाठी आतले संस्कारांची फार मोठी गरज आहे, संस्कारांचं फार मोठं महत्त्व आहे. त्यामुळे काय होतं की त्या संस्कारानेच आपली बुद्धी तयार होते, त्या संस्कारानेच आपले मन तयार होतं. ते संस्कार आम्ही म्हणजे सांगितले ना, एका मुलाला आम्ही फोन केलं होतं, त्याला म्हटलं हे घरातले हे सगळे संस्कार कमी करा, म्हटलं विदेशी संस्कार विदेशी वातावरण कमी करा आणि आपल्या भारतीय संस्कार भारतीय वातावरण भारतीय संस्कृती आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की हळूहळू आपले मन बाहेर धावण्याची जी आपल्या मनाची जी प्रवृत्ती आहे ते कमी होईल. विज्ञान आता काय आहे की आता आपल्या समोर येऊन पडलेले असल्यामुळे आपल्याला ते अगदी आपल्या जीवनामध्ये ते एक रूप झालेलं आहे. नाहीतर हे सगळे विज्ञानाशिवाय आम्ही काय नव्हतो असं नाही आहे, आम्ही काय सुखी नव्हतो असेही नाही आहे. पण हे आपल्याला ज्या विद्येने आपल्याला म्हणजे समाधान मिळेल ती खरी विद्या आहे. ज्या विद्येने
आपल्याला या प्रपंचातले सुख मिळेल ही विद्या काय खरी विद्या नाहीये. ज्या विद्येने ज्या शिक्षणाने ज्या म्हणजे आपल्या म्हणजे विद्वत्तेने ज्या म्हणजे समजा ज्ञानाने आपल्याला समाधान मिळेल ते खऱ्या अर्थाने ज्ञान आहे. ज्ञान हे परावलंबी असू नये. नॉलेज इज पॉवर. मी माझ्या ज्ञानावर मी कुठल्याही प्रकारचं बाहेरचं संपर्क न करता मी सुखी राहील असे वाटणे म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाचे लक्षण आहे. ज्ञान हे स्वावलंबी आहे. ज्ञान परावलंबी नाही हो झाले तर ज्ञान नव्हे ते. विद्या ही परावलंबी झाली तर हे विद्या नव्हे. आपण बघतो आहोत हातात म्हणजे सगळे ते म्हणजे पेपर्स घेऊन म्हणजे आपले सगळे रिपोर्ट जे काय आहे विद्येचे सगळे डिग्रीचे वगैरे सर्टिफिकेट वगैरे घेऊन ऑफिस ऑफिस फिरलो तरी सुद्धा एखादी छोटीशी नोकरी मिळत नाही. ही विद्याची दुर्गती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. विद्या म्हणजे स्वावलंबी असायला पाहिजे. विद्या म्हणजे आपल्यामध्येच आपण तटस्थ शांत राहण्याचे शिक्षण देणे म्हणजे खऱ्या अर्थाने विद्या आहे असू दे. पण आत्मविद्याच हा खरी विद्या आहे. सा विद्या या मुक्त आहे. जे या जी विद्या आपल्याला मोक्षाला साधन होते तीच खऱ्या अर्थाने विद्या आहे. बाकी सगळी अविद्या आहे असे महाराज म्हणत. विद्येचं फळ म्हणजे समाधान. शिक्षणाचे फळ म्हणजे समाधान. ज्ञानाचे फळ म्हणजे समाधान. हे आपल्या विज्ञानाच्या विद्येने ते समाधान मिळणे कधीच शक्य नाहीये. विज्ञान हे आपल्याला इतके आगंतुकपणे येऊन आपल्या प्रपंचामध्ये पडलेले आहे ते अगदी आपल्याला आम्ही मूर्खासारखे काय झालेलो आहोत त्याच्यामध्ये इतके समरस झालेलो आहोत आणि त्याच्याशिवाय आम्हाला चालत नाही अशा परिस्थितीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. त्यामुळे हे काय खरं नव्हे. संस्कारच आपल्याला फार जबरदस्त साधन आहे आपल्या मनाला अंतर्मुख करण्यासाठी. पुढे पुढचा प्रश्न आहे. सुशीला तुके यांचा आहे. पूर्णपणे निराश आता खचलेले असताना साधन कसे टिकवावे. आपल्याला खरोखर साधन एवढ्यासाठीच करायचं आहे पूर्णपणे निराशातून नैराश्यातून हताशातून खचलेल्या अवस्थेतून वर येण्यासाठीच आपल्याला साधन करायचं आहे. त्या अवस्थेत आपल्याला शाळेला एवढ्यासाठी जायचं आहे ज्या ज्ञानाने आम्ही म्हणजे ज्ञानामध्ये आमची प्रवृत्ती नाही ज्या ज्ञानाने आम्ही अभावी आहोत ज्या ज्ञानाचा आम्हाला संबंध नाही संपर्क नाही ते मिळवण्यासाठी ते प्राप्त करून घेण्यासाठीच आपल्याला शाळेत जायचं जसे आहे. आणि आम्ही आमच्या म्हणजे आता व्यायाम शाळेमध्ये जाण्याचं अर्थ उद्देश आपण दुर्बल आहोत हतबल आहोत आपण निराश आहोत देहदृष्टीने सुद्धा असे असताना आम्ही त्या हतबल अवस्थेतून दुर्बल अवस्थेतून निशक्तपणाच्या अवस्थेतून सशक्त होण्यासाठी आणि म्हणजे आपण म्हणजे आत्मबल देहबल मिळवण्यासाठी जसे आम्ही व्यायाम शाळेत जातो तसे आपल्याला काय करायचं आहे साधन एवढ्यासाठी करायचं. सगळे त्या दृष्टी एका दृष्टीने विचार केले तर प्रपंचातले आम्ही सगळे निराशच आहोत. आपल्यामध्ये काही आशा करण्याचे काही म्हणजे हे नाही आहे अशी परिस्थिती निराश आहोत. प्रपंचामध्ये सुद्धा आम्ही काय म्हणजे आपण ठरवून करू शकतो मी अमुक एक गोष्ट आज करीनच असे करू शक कुठे करू शकतो. आम्ही म्हणजे भविष्याबद्दल आम्ही खरोखर म्हणजे एका दृष्टीने आम्ही म्हणजे हताशच आहोत निराशच आहोत. होईल की नाही झाले तर काय करायचं हे सगळे हताशपणाचेच लक्षण आहे. नाही झाले तरी चालेल मला नाही हो झाले तरी काय माझे काय हे होणार नाही मी अगदी मस्त आहे स्वस्थ आहे असे आम्हाला कुठे वाटतं. त्यासाठीच आपल्याला हताश अवस्थेतून निराश अवस्थेतून नैराश्यातून वर येण्यासाठी आपल्याला भगवंताचे नाम घ्यायचं आहे. आपण रोगी आहोत दुर्बल आहोत म्हणजे आपल्याला आजारपण आहे त्या आजारपणातून वर येण्यासाठी म्हणजे आपण म्हणजे स्वस्थ होण्यासाठी आरोग्यवंत होण्यासाठी औषध घेणे जसे जरूर आहे तसे नैराश्यातून हताशपणातून आणि म्हणजे याच्यातून खचलेल्या अवस्थेतून वर येण्यासाठी एकच एक साधन म्हणजे भगवंताचे नाम आहे. ते टिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ती आग्रहाने नाम घ्यायला पाहिजे.
जसे समजा एखादा लहान मूल जर औषध घ्यायला म्हणजे नको नको म्हणत असला तरी आपण जसे त्याचे नाक धरून तोंड उघडून त्याच्या तोंडात जसे म्हणजे आई औषध घालते तसे आम्ही असं आता ते रोज कमीत कमी 3,500 काही असो झालेलं असो आम्हाला परिस्थितीने काही हतबल झालेलं असो असलो तरी रोज 3,500 नाम घ्यायचं असे ठरवून किंवा जास्तीत जास्त नामस्मरण आपण करायला पाहिजे असे ठरवून म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये नामस्मरण करणे न सोडता आपण जर नामस्मरण करत गेलो तर तेच हसल्या त्याच हस म्हणजे निराश अवस्थेतून हताश अवस्थेतून खचलेल्या अवस्थेतून त्या नामामध्ये इतके प्रचंड शक्ती आहे की त्या शक्तीने आम्ही वर येऊ लागतो आणि आमचे मन एकदम म्हणजे त्या नैराश्यातून वर येऊन स्वस्थ शांत होऊ लागतो. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न प्रगति म्हणजे 3 प्रश्न आहेत. पहिला गुरुजना श्रीगुरु नमस्कार नमस्कार. पहिला प्रश्न, जप करताना झोप येते हे कशासाठी होते आणि याला काय करावे, हे झोपेचे क्षेत्र पार करून पुढे कसे जावे. महाराज म्हणाले हे काय खरं नव्हे म्हणा म्हणजे झोप येते असे म्हणणे हे काय खरं नव्हे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आवड नाही आहे, आपल्याला त्या गोष्टीशी फार त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नाही. मागे एकदा मी एक गोष्ट सांगितली की कोणीतरी एक बाबांच्याकडे आले त्यांनी त्यांना फेडे दिले. बाबा म्हणाले कशाचे आहे फेडे म्हणले. ते म्हणाले की मी म्हणजे बँकेची परीक्षा पास झालो. अरे मग काय कसं काय अभ्यास केला, बायको 2-3 मुलं आणि नोकरी हे सगळे सांभाळून तू कसे अभ्यास करत होतो. तेव्हा ते काय म्हणाले, खरं आहे पण काय करू, मग मी रात्री सगळे झोपल्यावर बसत होतो, मग झोप येत नव्हती का, नव्हती म्हणे कशी काय येत नव्हती. तर तो म्हटला मी अभ्यासाला बसलो की माझ्या डोळ्यापुढे 500 नोट यायचे म्हणे. म्हणजे काय व्हायचं, मी पास झालो तर मला 500 रुपये पगार जास्त व्हायचं, म्हणजे त्या काळी 500 रुपये पगार मला जास्त व्हायचं. म्हणून मी रात्री बसून जप करत म्हणजे अभ्यास करत होतो म्हणून मला मग 500 नोट दिसत होते म्हणून मला झोप येत नव्हती. 500 रुपये पगारमध्ये 500 रुपये म्हणजे वाढ होते म्हणून त्याला रात्री झोप येत नव्हती. मग असे असताना आपल्याला नामस्मरणानेच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होणार असे जर आपल्याला वाटत असले, नामस्मरणाबद्दल तेवढे महत्त्वाची भावना असेल आणि घरी काहीतरी म्हणजे समजा विशेष कार्यक्रम असेल रात्री 2-2 पर्यंत आम्ही जागतो आहोत समजा, किंवा तेही जाऊ द्या टीव्हीमध्ये कुठले तरी चांगले सिनेमा लागले असेल रात्री 2-2 पर्यंत बघत बसतात तेव्हा त्यांना हे होत नाही. दीपावळीमध्ये आम्ही बघतो की दिवाळीमध्ये रात्रीभर ते हे खेळत बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात, हसत बसलेले असतात, गप्पा म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे त्या गोष्टीमध्ये आम्ही रात्रंरात्र बसलो असलो तरीसुद्धा काय ते आपल्याला झोप येण्याचं झोप येते असे वाटतच नाही. अहो तुम्हाला झोप आली असेल झोपा की अहो नाही हो कुठले झोप येते, इतक्या आनंदाच्या वातावरणामध्ये कसे काय झोप येते असे आम्ही म्हणतो. प्रपंचाच्या अशा क्षुल्लक गोष्टीमध्ये आम्हाला झोप येत नाही. नामस्मरणाने आपले उद्धार होणार आहे, आपलं जीवन सार्थक होणार आहे आणि मी खऱ्या अर्थाने सुखी होणार आहे अशा भावनेने मग आपले अंतःकरण भरून गेले, अशा भावना आपल्या अंतःकरणामध्ये भरून गेले तर काय आपल्याला झोप येण्याचा प्रश्नच येत नाही आहे. झोप येणे म्हणजे आणि दुसरी गोष्ट काय आहे ते नामस्मरणामध्ये काय आहे की पहिल्यांदा बुद्धीला तिथे रंजन नाही आहे, बुद्धी रमत नाही त्याच्यामध्ये, मन रमत नाही, त्यामुळे आम्हाला झोप येते. नामस्मरण करणे म्हणजे आपण आपल्या मनाला अव्यक्तामध्ये घुसडल्यासारखे आहे त्यामुळे ते अव्यक्तामध्ये अति म्हणजे अनिर्वचनीय अवस्थेमध्ये घुसडल्याने तिथले ते सहन न होता वापस येतं आणि ते कंटाळ येऊ लागतं, मग झोप येऊ लागते. नामस्मरणामध्ये मन अजूनही आपल्याला रमत नसल्यामुळे त्या नामस्मरणाचं खऱ्या आनंदाचा अनुभव आपण अजूनही घेत नसल्यामुळे आपल्याला काय होतं की झोप येते. समजा आपण नामस्मरण करत 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 गेलो आणि महत्त्व आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये सत्वगुण ते फार कमी प्रमाणात असतं, रजोगुण आणि तमोगुण जास्त असतात. रजोगुणाचे लक्षण काय आहे, प्रवृत्ती.
म्हणजे बाहेरचे काम करणे, हे करणे, ते करणे, ते वाचणे, हे वाचणे, टी व्ही बघणे, हे सगळे रजोगुणाचे काम, हे कार्य आहे. बाहेर हिंडायला जाणे किंवा बाहेर हिंडणे वगैरे, फिरायला जाणे वगैरे, सगळे हे रजोगुण प्रवृत्ती, म्हणजे बहिर्मुख होणे हे रजोगुणाचं कार्य आहे. त्यामुळे आम्ही अनेक जन्मापासून बहिर्मुखच होऊन आलेलो, त्यामुळे रजोगुणाने या सगळ्या गोष्टीमध्ये आपले मन रमतं. रात्रीसुद्धा रात्रीभर आम्ही गप्पा मारत बसू शकतो, खात पीत बसू शकतो, हे सगळे रजोगुणाचे प्राबल्याने आहे. तमोगुणाचे प्राबल्य वर आले ना, मग आपल्याला झोप येणे, निद्रा, आलस्य, प्रमाद हे तमोगुणाचे लक्षण असल्यामुळे आपल्याला झोप येते आणि आम्ही म्हणजे हे होतो. त्यामुळे काय व्हायला पाहिजे, सत्वगुण फार म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये कमी असतं. सत्वगुणाचं लक्षण म्हणजे अंतर्मुख होणे, सत्वगुणाचं लक्षण असल्यामुळे ते अंतर्मुख होऊ शकत नाही जास्तीत जास्त, त्यामुळे आम्हाला झोप येतं. मग काय करायला पाहिजे, आम्ही सत्वगुणाचं संवर्धन करायला पाहिजे, सत्वगुण वाढवायला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. त्यासाठी ज्यावेळी आम्हाला झोपायचं नाही, म्हणजे दिवसभरात जेव्हा झोपायचं नसतं तेव्हा जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्संग करायला पाहिजे. नामस्मरण आणि सत्संग या दोन गोष्टीचे दोन गोष्टीने आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुण जर वाढत गेले ना, मग आपोआपच आपल्याला रात्री जपायला बसलो तरी जप झोप येत नाही आहे. साधू सत्पुरुष रात्र बसून जप करत असतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे नामाचे महत्त्व पटलेलं असतं, कळलेलं असतं, आणि ते नामस्मरण आपल्या जीवनामध्ये साकार करून घेण्याचे त्यांचे मनोधार्य वाढलेलं असतं किंवा संकल्प झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंतःकरणातले सत्वगुण म्हणजे आम्ही वाढवत गेलो तर हळूहळू नामस्मरणामध्ये मन रमू लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे की त्यासाठी आम्ही आग्रहाने जास्तीत जास्त नामस्मरण करत गेलो की काही वर्षाने, काही दिवसाने, काही वर्षाने एकदम काय जपायला बसलो आणि रात्री बसलो तर एकदम झोप येऊ नये असं म्हणून काय चालणार नाही. त्यासाठी पुष्कळ दिवसापर्यंत आपले साधन चालू ठेवायला पाहिजे. जसे जसे अंतःकरणामध्ये सत्वगुण वाढत जाईल, सत्वगुणाच्या प्रभावाने मन नामस्मरणामध्ये रमू लागेल. नामस्मरणामध्ये रमणे म्हणजे निरुपाधिक म्हणजे अवस्थेमध्ये रमणे आहे. निरुपाधिक अवस्थेमध्ये रमण्याची सवयच नाही आम्हाला. अनेक जन्मापासून उपाधीशिवाय आपल्याला म्हणजे समाधानच वाटत नाही, स्वस्थताच वाटत नाही. आपण म्हणजे आपल्याला ते मन रमत नाही आहे. उपाधीमध्येच मन रमण्याची सवय होऊन गेलेली असल्यामुळे निरुपाधिक नामामध्ये रमणे थोडं कठीण होतं. म्हणून त्याला खूप दिवसापर्यंत अभ्यास पाहिजे, साधन पाहिजे. मग हळूहळू आपल्यालाच कळू ये आपल्या रक्ताच्या एक एक कणामध्ये सत्वगुण वाढलेले असायला पाहिजे. एक एक कणा रक्तामध्ये सुद्धा सत्वगुण सत्वगुणी रक्त असायला पाहिजे. सध्या आमचे तमोगुणी रक्त आणि रजोगुणी रक्त आहे. आमचे ब्लड टेस्ट जर चेक हे केले ना तर त्याच्यामध्ये जर कोणी डॉक्टरना सत्वगुण आणि रजोगुण आणि तमोगुण तपासण्याची जर युक्ती साधली असेल तर त्यांनी आपले ब्लड काढून जर बघितला ना त्याच्यामध्ये 90% सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणच भरलेले दिसेल. त्यांना कोशामध्ये सुद्धा त्या ब्लड सेल्समध्ये सुद्धा रजोगुण तमोगुणच भरलेले दिसेल. आणि समजा सत्वगुण जर समजा आपल्या अर्थात रामकृष्ण परमहंस म्हणा आणि महाराज म्हणा, समर्थ म्हणा, विवेकानंद म्हणा, असं मोठमोठे सत्पुरुषांच्या रक्तामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा रजोगुण तमोगुणाचा लेश असत नाही असं नाही, तमोगुणाचा लेश असत नाही. काही काही साधू सत्पुरुषांमध्ये उदाहरण म्हणजे समर्थांमध्ये रजोगुण प्रबल होता, रजोगुण पण होता, विवेकानंदामध्ये रजोगुण होता, पण रामकृष्ण परमहंस म्हणजे मूर्तिमंत सत्वगुणी होते. म्हणून आपले सत्वगुण वाढवत गेलो मग झोप आपोआप कमी होत. दुसरे प्रश्न, त्याचा दुसरा प्रश्न आहे, आपण खडोच्या ताकेरीस नेहमी अशी प्रार्थना करता की भगवंताबद्दल भक्ती, सद्गुरु निष्ठा आणि नामस्मरणामध्ये प्रेम देऊ, तर भक्ती आणि प्रेम यात काही फरक आहे का? मूलभूत फरक आहे. भक्ती आणि प्रेम याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. काय आहे, नाहीतर तुलसीदासांनी एका दोहामध्ये सांगितलेले आहे, नहीं कली करम न भगती विवेकू राम नाम अवलंबन एकू. कलियुगामध्ये कर्म, योग, ज्ञान, भक्ती हे काही साधत नाही. म्हणून कलियुगामध्ये राम नाम एकच साधन आहे, भक्ती सुद्धा साधत नाही म्हणाले.
भक्ति का साधत नहीं, भक्ति का म्हणजे काय आहे, भगवंताला भगवंताचे भजन, भक्ति शब्दाचे चार अर्थ है, भजनम भक्ति ही, भंजनम भक्ति ही, भागो भक्ति ही, भज सेवायाम भक्ति, भजनम भक्ति, भजन म्हणजे रसास्वादन, त्यांचे रूप गुण लीला ऐश्वर्य सामर्थ्य ह्या सगळ्यांचा गुणगान करण्यामध्ये आपले मन रमणे याचे नाव भक्ति आहे। म्हणजे भगवंताचे म्हणजे अवतार, भगवंताची लीला, भगवंताचे रूप, भगवंताचे सौंदर्य, भगवंताचे गुण, भगवंताची कीर्ती, भगवंताचे सामर्थ्य या सगळ्यांचे गुणगान करण्यामध्ये आपले मन रमणे याचे नाव भक्ति आहे। भंजन म्हणजे तोडणे फोडणे आणि नाश करणे, अहंकार अभिमान देहाभिमान तोडणे याला भक्ति म्हणतात। आम्ही देहाभिमान तोडणे सुद्धा आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे देहाभिमान शून्य होणे अत्यंत कठीण आहे, त्यामुळे देहाभिमान सोडून आपण भगवंताची किंवा सद्गुरूंची भक्ती करणे सुद्धा फार कठीण आहे। भगवंताची भक्ती करणे म्हणजे समजा आपल्याला अगदी म्हणजे दीनातले दीन हीनातले हीन व्हायला पाहिजे, म्हणजे आपण भगवंताच्या भक्ती करता येतं आपल्याला, आपल्याला इतके आपले विद्या आपले कुल आपले म्हणजे पांडित्य किंवा आपले श्रीमंती आपले गौरव पराक्रम पुरुषार्थ यांचे इतके अभिमान असतं, आम्ही म्हणजे भगवंतासमोर वाकायला सुद्धा आम्ही तयार होत नाही आहे। भगवंतासमोर झाडणे, भगवंतासमोर पी म्हणजे हे करणे, का त्यांचे प्रत्येक अगदी क्षुद्रातले क्षुद्र कार्य करणे सेवा करणे याचे नाव भक्ती आहे। तसे सगुणातली अशी सगुणाची भक्ती करणे फार कठीण आहे, देहाभिमान आड येतं, आपले म्हणजे व्यक्तित्व आड येतं, त्यामुळे भक्तीसुद्धा फार कठीण आहे। त्यामुळे काय आहे की भगवंतामध्ये भक्ती प्राप्त होणे हे खरोखर फार दुर्लभ वस्तू आहे। भगवंत सगळे देऊ शकतो पण भक्ती देऊ शकत नाही, ते म्हणतो ते फार कठीण आहे, तुला ते झेपत नाही असे म्हणतोय, म्हणून ते भगवंताबद्दल भक्ती द्या असे आम्ही म्हणतो। नामस्मरणाचे काय आहे, तिथे काय झाडणे नाही झोडणे नाही किंवा काय तरी काम करणे नाही काय नाही, इथे फक्त नामस्मरण करणे, पण त्याच्यात ते अंतरंगातला भाव निर्माण व्हायला पाहिजे। म्हणजे बाहेरचं हे असे भंजनम भक्ती सांगितले आणि भागो भक्ती ही, भागो भक्ती म्हणजे मी जीव आहे तुम्ही शिव आहात, आणि मी यंत्र आहे तुम्ही यंत्री आहात, मी अंश आहे तुम्ही अंशी आहात, या भावनेने भगवंताची भक्ती करणे याला भागो भक्ती ही। भज सेवायाम म्हणजे त्याची सेवा करणे, त्याचे जसे महाराजांनी तुकाबाईंचे जवळ राहून सेवा केली तसे आपल्याला सेवा करता यायला पाहिजे। त्यांनी उडी मारा म्हटले की आम्ही उडी मारायची आमची तयारी पाहिजे, याला भक्ती म्हणतात। आणि म्हणजे असे भगवंताबद्दलची अशी भक्ती पाहिजे, सद्गुरूबरची बद्दलची निष्ठा म्हणजे अशी आहे, मी आत्ता सांगितलेले उदाहरण, ते उडी मारा म्हटले, उडी मार म्हटले की त्यांनी उडी मारली, मग का असे तर त्या असतात तुकामाईविषयी त्यांची तशी निष्ठा होती। निष्ठा म्हणजे म्हणजे आपले जे विश्वास आहे ते विश्वासातून श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धेतून निष्ठा निर्माण होते, विश्वास पक्व झाले। विश्वास म्हणजे लौकिक विषयाविषयी असलेला भरवसा याचे नाव विश्वास आहे। श्रद्धा म्हणजे अलौकिक विषयाविषयी असलेला भरवसा म्हणजे श्रद्धा आहे। स्वर्गामध्ये स्वर्गाविषयी श्रद्धा आहे, नरकाविषयी श्रद्धा आहे, पापाविषयी श्रद्धा आहे, पुण्याविषयी श्रद्धा आहे, देवाविषयी श्रद्धा आहे, नामाविषयी श्रद्धा आहे, ही श्रद्धा आहे। ते श्रद्धा आणखीन घट्ट झाली ना ती निष्ठा होते। निष्ठा म्हणजे अशी म्हणजे कधी न हलणारी श्रद्धा याचे नाव निष्ठा आहे। ही निष्ठा सद्गुरूविषयी पाहिजे। सद्गुरूविषयी का पाहिजे, सद्गुरूंचे चरित्र आपण वाचत गेलो आपल्या दृष्टीने त्याच्यामध्ये पुष्कळसे आपल्याला चांगले असे वाटणारे असतात, आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी असतात, मग आपली निष्ठा हरण्याची शक्यता असते। त्यामुळे सद्गुरूविषयी निष्ठा हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। त्यांच्याविषयी आपली श्रद्धा अशी पाहिजे की कधी नाही हलता कामा नये, हलता कामा नये म्हणजे न हलण्यासारखी श्रद्धा जी आहे त्याला निष्ठा म्हणतात। ही सद्गुरूविषयी अशी आपली निष्ठा पाहिजे, नदी कधी न हलणारी, महाराजांच्या विषयी आपली अशी निष्ठा पाहिजे की कधी आपल्याला महाराजांच्या शिवाय दुसऱ्यांचे कधी कोणाकडे जाण्याची प्रवृत्तीच होऊ नये, कोणाकडे कोणाविषयी आपले म्हणजे भावना निर्माण होण्याची प्रवृत्तीच होऊ नये। आपल्या आयुष्यात आपण महाराजांच्या चरणी पाय चरणावर पाय डोकं ठेवलं की संपले,
आपली त्यांच्याविषयीची निष्ठा म्हणजे अशी निष्ठा पाहिजे की ते वाटतील ते झाले तरी त्यांच्याबद्दलची निष्ठा नाही हलणारचे हलायचे नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सद्गुरूविषयी अशी निष्ठा पाहिजे, भगवंताविषयी सेवा करण्याची प्रवृत्ती पाहिजे, त्यामुळे ती तिथे भक्ती पाहिजे. नामाविषयी तिथे काय सेवा नाही, ते काय नाम काय आपल्याला येऊन सांगत नाही की तू उडी मार, तू झाडाचे पानं तोड वगैरे असे काय म्हणत नाही. त्याच्याबद्दलचे आंतरिक प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. प्रेमाचे लक्षण काय? वियोग आणि विलंब न सहन न होणे याचे नाव प्रेम आहे. एक क्षणाचा वियोग, नामाचा वियोग आणि नामाचा विलंब सहन न होणे हे प्रेमाचे लक्षण असल्यामुळे असे प्रेम आपल्याला नामाविषयी पाहिजे. आणि या कलियुगामध्ये भक्ती करणेसुद्धा फार कठीण आहे. आपण इतके देहाभिमानाने ग्रस्त झालेलो, देहाभिमानाने भरलेलो आहो, त्यामुळे भगवंताची भक्ती करणेसुद्धा फार कठीण आहे. म्हणून आपण भगवंताच्यानी प्रार्थना करायला पाहिजे की हे परमात्मा तुझी भक्ती दे आम्हाला. नामाविषयी आपण नामाला प्रार्थना करायला पाहिजे की तुझ्याबद्दलचं आम्हाला प्रेम दे, तुझा वियोग आणि विलंब आम्हाला सहन होता कामा नाही. सद्गुरूविषयी आपण प्रार्थना करायला पाहिजे की तुमच्याविषयी माझी अशी निष्ठा व्हायला पाहिजे. तुम्ही जर आज सांगितलं अरे तू म्हणजे वरून खाली उडी मार पाचव्या मजल्यातून, आम्ही एक क्षणसुद्धा विचार न करता उडी मारणे इतकी आपली निष्ठा असायला पाहिजे असे. म्हणून आम्ही काय मी काय म्हणतो, भगवंताविषयी भक्ती मागू मागू आणि मागायला पाहिजे, आणि नामाविषयी प्रेम द्या आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा द्या असे मी प्रार्थना करत. आता 3 मिनिट आहे, एकच प्रश्न घेऊ. आपण श्री महाराजांच्या व श्री भमर महाराजांच्या चरित्रामध्ये असे पाहतो की श्री महाराज व श्री भमानंद महाराज लोकांनीही सद्गुरु शोधार्थ आणि सद्गुरु चालवण्यासाठी कितीतरी कष्ट केले. अशी आध्यात्मिक तयारीची भूमिका असून सुद्धा त्यांना इतके कष्ट का? दुसरीकडे आपण त्याचे गांभीर्य माहीत नसूनही श्री महाराजांनी आमच्यावर कृपा करून किती सहज रीतीने त्यांचा अनुभव मिळवून दिला, हे असे का आणि ते तसे का? ते काय होती, त्यांची भूमिका वेगळी होती, आमची भूमिका वेगळी आहे. ते जसे समजा की आता काय असतं की आपल्या भारतामध्ये कोणी कोणी मोठे शिक्षण घेतात आणि मोठे शिक्षण घेतल्यामुळे ते इतके म्हणजे बुद्धिमान असतात, ते आणखीन पुढच्या शिक्षणासाठी त्यांना फॉरेन वगैरे जावं लागतं. आम्ही समजा आम्ही मॅट्रिक पास व्हायला 3-4 वेळ आणि आम्ही म्हणजे चक्कर मारत असणारे, आम्हाला कोणी फॉरेनला पाठवतील का? आम्हाला काय फॉरेनला जावं लागणार नाही. शेवटी 5-6 वर्ष प्रयत्न करून जर मॅट्रिक पास झालो तर पुष्कळ झालो अशी आमची परिस्थिती आहे. त्यामुळे ते मोठे मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावं लागतं. आपल्याला आपल्याला थोड्यापुरते आपले सगळे भागण्यासारखे असल्यामुळे आपल्याला थोड्या प्रयत्नाने आपल्याला साध्य होत असतं. जसे समजा एखादा म्हणजे भारतामध्येच कुस्तीपटू तयार झाला, मग तो आणखीन विदेशांमध्ये जाऊन जाऊन मोठमोठ्या पटूबरोबर म्हणजे कुस्तीवाल्याबरोबर म्हणजे पैलवानाबरोबर कुस्ती खेळून खेळतो, किती त्याला त्यासाठी तो म्हणजे कष्ट करतो, त्यासाठी धडपड करतो, प्रयत्न करतो, आणि जगभरचा तो कुस्ती पैलवान, जगभरामध्ये कुस्ती पैलवान होण्यासाठी कित्येक म्हणजे यांना ते पाडावं लागतं त्यांना मोठमोठ्या पैलवानांना. तसे महाराज आणखीन ब्रह्मानंद महाराज हे मोठे जगतप्रसिद्ध पैलवान होते. ते त्यांच्या तोडीचा पैलवान त्यांना गुरु भेटायला, त्यांना म्हणजे जगतप्रसिद्ध पैलवानांचे गुरु कसे असतील, म्हणजे असे पैलवान त्यांना भेटण्यासाठी त्यांना भारतभर हिंडावं लागलं. आम्हाला आम्ही आमचे कुठले काय हो, आम्ही म्हणजे 4 इकडून तिकडे गेलो की आमचे पाय दुखतात. अशांना मग महाराज म्हणतात तुम्ही काय इकडे तिकडे फिरू नका, तुम्ही घरी बसून तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे गुरु प्राप्त होईल, काळजी करू नका. म्हणून आमच्या दौर्बल्याने ते आम्हाला घरीच साध म्हणजे आम्हाला हे करून देतात. ते प्रचंड असल्यामुळे त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे समजा म्हणजे मोठमोठे जे विद्वान झाले, मोठमोठे जे प्रसिद्ध म्हणजे काहीतरी पराक्रमी झाले, ते त्या पराक्रम आणखीन पुढचे पराक्रम मिळवण्यासाठी त्यांना आणखीन मोठमोठे पराक्रमांच्या पराक्रमी माणसाकडे जसे जावं लागतं,
तसे महाराजांना आणि ब्रह्मानंद महाराजांना त्यांच्या तोडीचा पराक्रमी माणूस पाहिजे की म्हणजे गुरु भेटतील ओपण त्यांचा तोडीचा शिष्य भेटणे कठीण आहे असे जसे म्हणतात त्यांचे यांच्या तोडीचे गुरु भेटणे किती कठीण होतं ते तेवढे शेवटी म्हणजे महाराजांच्या डोक्यावर हात ठेवण्याचे सामर्थ्य असलेले म्हणजे ते सबंध भारतामध्ये एकच भेटले ते म्हणजे तुकामाई झाले म्हणजे त्यांच्या शोधासाठी त्यांना जावं लागलं मोठमोठे सत्पुरुष सुद्धा त्यांना काय म्हणाले अरे बाळ हे तुझं काम आमच्याकडे नाही म्हणाले आम्ही सुद्धा म्हणजे तुझ्या योग्यतेला जे द्यायला पाहिजे ते आम्ही देऊ शकत नाही आहे मग तुझ्या योग्यतेला देण्याचा माणूस कोणी दुसराच आहे तू त्यांच्याकडे जा असे म्हणाले असेच म्हणजे हे यांचे झाले तो ब्रह्मानंद महाराजांचे सुद्धा काय केवढे ते किती अधिकारी होते केवढे प्रचंड होते महान होते त्यांना अनुग्रह देणे हे भारतामध्ये आणखीन कोणी भेटू शकले नाही शेवटी त्यांना महाराजच त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना ब्रह्मज्ञान देण्याचे सामर्थ्य असलेले होते म्हणून ते त्यांच्याकडे गेले आम्ही आमचे साधन कसले आमचे जप कसलं आणि आमचे म्हणजे हे आमची योग्यता कसली आम्हाला म्हणजे त्यांनी आमच्या त्यांच्यासारखे आम्हाला जर त्यांनी फिरायला लावले तर मग संपलंच आमचं काम ब्रह्मानंद महाराजांच्या सारखे आणि महाराजांच्या सारखे जर आम्हाला फिरावं लागलं ना मग आमचे कामच संपले आम्ही तेवढ्या मोठ्या यांना घेऊन तरी आम्ही काय करणार हो काय आम्ही एकदम म्हणजे आपले सरीगम म्हणणारे आम्ही एकदम काय म्हणजे अब्दुल करीम खानांच्याकडे किंवा म्हणजे भीमसेन जोशींच्याकडे आम्ही जाऊन बसलो तर आम्हाला काय ते संगीत म्हणजे आमचे काय संगीत आणि ते काय शिकवणार ते मोठमोठे जगतप्रसिद्ध संगीतकारांना शिकवणारे ते असे असताना आम्ही आमचे म्हणजे जे का घरी बसून हार्मोनियम घेऊन सरेगम पदनेसा पुस्तक बघून केले तरी पुष्कळ झाले आमचे अशी आमची परिस्थिती आहे त्यामुळे आमच्यापुरते आमचे एवढेच बरं आहे त्यांच्यापुरते त्यांचं तेवढेच बरं आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरूंच्या चरणी मी अनन्य भावनेने प्रार्थना करतो खरोखर आम्ही सगळे भाग्यवंत आहोत आम्हाला हे सत्संग त्यांच्या कृपेनेच प्राप्त होत आहे त्यामुळे या सत्संगातून जे काही थोडेफार म्हणजे आपल्याला विचार सुचले मी तुमच्यासमोर निवेदन केलेलं आहे त्यातून तुम्हाला काय उपयोग होतील तेवढे तुम्ही घ्या जे उपयोगाचे नसतील तेवढे ते तुम्ही बाजूला करू शकता आणि हंसक्षीर न्यायाने मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्याला आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देव आपल्याला सुखी ठेव तसेच महाराजांनी आपल्याला म्हणजे भगवंताविषयी भक्ती नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देव तशी भगवंताचरणी प्रार्थना करू मी आपले हे दोन शब्द सद्गुरूचरणी समर्पण करतो जानकी जीवन स्मरण जय जय राम ना ये मानिक